सरांकडं स्वागत आहे आपलं सर वेलकम स्वागतम स्वागतम शुभ थँक यू थँक यू धन्यवाद गुपेश सर मागच्या सत्रामध्ये जो आवाज तुम्ही अनुभवला मच्छिंद्र पाटील वॉइस ऑफ पनवेल रायगड आणि कोपरखर्णेचे भूमिपुत्र अर्थातच गुपेश प्रधान म्हात्रे यांचा आवाज आपण अनुभवला वेलकम एवरी वन अँड व्हेरी गुड मॉर्निंग व्हेरी फर्स्ट शुभ प्रभात शुभ प्रभात शुभ प्रभात मुख्य समालोचनाला सुरुवात होईल तत्पूर्वी आपण सृष्टीच्या निर्मात्याचं स्मरण करूया वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समक प्रभ निर्विघ्नम कुरमे देव सर्व कार्येशू सर्वदा आपल्या अग्री कोल्यांची कुळदेवता महाराष्ट्राची आराध्य दैवता आणि या भूतलावरील सर्व सजीवांची स्फूर्ती देवता आई एकवेराला वंदन करूया अखंड महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना अखंड मानाचा मुजरा करून आई बाबा गुरुवर्य खरं तर यांचा आशीर्वाद घेऊन या व्यासपीठाला आपण वंदन करूया आणि पाहुण्यांना नमस्कार करून धरती मातेला पुन्हा एकदा तर स्मरून जाऊया थेट क्रीडांगणाकडे जिथे आपल्याला पाहायला मिळती आहे जिल्हाध्यक्ष नवी मुंबई सन्मान्य आदरणीय संदीपजी गणेशजी नाईक यांच्या कल्पक विचारातून साकारण्यात आलेली ही संकल्पना आणि या संकल्पनेचं पाचवं पर्व ऐरोली मतदार संघाचे प्रथम आमदार संदीपजी गणेशजी नाईकचा पुरस्कृत एन एम पी एल सीझन फाईव्ह नवी मुंबई प्रीमियर लीग दोन दोन हजार चोवीस पर्व पाचवं आणि या पर्व पाचव्यामध्ये उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं आपण करूया सहर्ष मनस्वी स्वागत सुस्वागतम दोन टीम्स आपल्याला खेळ करताना पाहायला मिळतील या मॅच नंबर दोनमध्ये डे नंबर थ्री मॅच क्रमांक दोन दोन टीम्स आपल्याला पाहायला मिळतात एका बाजूला परी इलेव्हन कोपर खेळणे टॉस जिंकून त्यांनी अनऑर्थोडॉक्स डिसिजन घेतला बॅटिंग करण्याचा आणि ऑपोजिट टीम आपल्याला पाहायला मिळती टायटन्स एका बाजूला कृष्णा सातपुते टॉस विशाल मडवी यांनी जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय टॉनी टायटन्सने टॉस जिंकलाय या मॅच आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय सामना जर टाय झाला तर, तर सुपर ओव्हर लक्षात घ्या टॉस आणि विकेटला काहीच महत्व नाहीये नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल इट्स ओर टू कॉम्बॉक्स यस करेक्शन आपण करूया सो वी हॅव लिटल बिट इन करेक्ट इन्फॉर्मेशन फ्रॉम द बॅक एन लेट अस कॉन्सन्ट्रेट ऑन द गेम अँड द फर्स्ट बॉल नवी मुंबईचा आयकॉन प्लेयर मिस्टर धीरज भुईर मिस्टर थ्री सिक्स्टी ऑन टू द बॉलिंग मार्क आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिला बॉल हलवार पद्धतीनं सॉफ्ट हँडेड बॉडम हँडचा वापर करत असताना बॅट्समन कृष्णा सातपुते नाम तो सुनाई होगा महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा ब्रँड अम्बेसिडर ज्याच्या नावे खरं तर अनेक शतक सुद्धा आहेत असा कृष्णा सातपुते ऑल इंडिया आयकॉन लीड करत असताना अँड नाव ऑन स्ट्राईक मिस्टर नमित पाडेल इथे पहा मिनी हेलिकॉप्टर उडवायचा होता इम्प्रोवायझेशन दाखवायचं होतं नमितला नमित इज हाय रेटेड टेनिस बॉल क्रिकेटर आज आमच्या समवेत सुनील जी शेलके सर अर्थातच मुरबाड डोंगर नवेचे अप्रतिम असे मराठीचे समालोचक आमच्या समोर आहेत सुनील सर व्हेरी गुड मॉर्निंग अँड वेलकम टू नवी मुंबई खूप खूप धन्यवाद सर मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे जिकडे दोन संघ एकमेकांसमोर उभे ठाकलेत परी इलेव्हन कोपर खैरणे आणि त्यांच्या विरोधात टॉनी टायटन्स आतापर्यंत आपण पाहिलं की धावपालक दोन वर जाऊन स्थिरावलेला आहे नक्कीच दोन धावा आणि दोन्ही फलंदाजाने वैयक्तिक मात्र खातं उघडलंय स्पर्धेबद्दल आज संपूर्ण दिवसभरामध्ये चर्चा होईल अ बॅटर ऑन स्ट्राईक अ वॉचफुल इनिंग पाहायला मिळेल का अवे फ्रॉम द ब्रिच आणि यावेळेला अप्रतिम स्पर्धेमधील या मॅच क्रमांक दोन मधील पहिला चौकार कृष्णा सातपुते ऑन फायर नाव शॉर्ट वाईड अँड पट बाहेरचा चेंडू होता त्यातून हातल्या अंगाने वळणारा चेंडू कृष्णा सातपुते मागच्या पायावर चांगल्या पद्धतीने तोल सांभाळत असताना आडव्या बॅटने खरं तर फटका खेळला आणि हा चौकार मिळवला नक्कीच नक्कीच रिच पासून दूर होता परंतु बॉल पर्यंत पोहोचले यावेळेला मिस्टामिक स्ट्रोक विल एट बी आभाळ चुप खबर तर डिस्टान्स प्रीतम पाडे लाँग चेस्ट टू द फील्ड मी म्हणेन हाफ चान्स होता आणि यावेळेला दोन धावा मिळतील दोन धावा कंप्लीट करत असताना एकूण धावसंख्या आपल्याला पहिलं षटक प्रगती पथावर असताना धावसंख्या झाली ती आठ इथेही जी गती अपेक्षित होती कृष्णाला त्या गतीने चेंडू आला नव्हता टच या फटक्यामध्ये आपण पाहिला होता होता चेंडू फार हवेमध्ये जरूर झाला नव्हता नक्कीच आणि दोन धावा कंप्लीट झाल्या यावेळेला इम्प्रोव्हायझेशन त्याचा फेवरेट स्ट्रोक ऑन साईडला ड्राईव्ह करायचा होता बैठक फटका बॅटेड स्ट्रोक हॉरिझॉन्ट आणि बॉल जर का आपण बघितलं तर धीरज भुईर ची अप्रतिम लाईन अँड लेंथ आपल्याला पाहायला मिळाली सहा चेंडू आणि सहा चेंडू खर्च मात्र नक्कीच स्पेन करत असताना धावसंख्या खर्च केली आहे ती फक्त आणि फक्त आठ चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये दरम्यान गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळाली मँडेटरी पॉवर प्लेचा षटक समोरचा खेळाडू हा टेनिस क्रिकेट विश्वातील एक अभिक्षित बादशाह असताना त्याच्यासमोर चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि मॅन्डेटरी पॉवरमध्ये मध्ये पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करत असताना तुमच्याकडे विविधता असणं गरजेचं आहे ही ही विविधता त्यांनाच्या आतमध्ये गोलंदाजाने आपल्याला दाखवली पहिल्या षटकामध्ये आठ धाबा खर्च केल्या दोन्ही संघांसाठी सुरुवात चांगली राहिलेली आहे नितेशजी दोन षटकांचा पावर प्ले असेल मॅन्डेटरी पावर प्ले आणि दोन षटकामध्ये दोनच क्षेत्रक्षक तीस यार्ड वर्तुळाच्या बाहेर जातील इम्पॅक्ट प्लेअरचा रूल लागू असेल आणि संघभावना ही यशाची गुरुकुल्ली टीमचं स्पिरिट आज आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला आपल्याला जरूर महाराष्ट्राचा बाईक सम्राट केतन म्हात्रे आणि त्याच्या विरोधात मात्र नक्की बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो कृष्णा सातपुते महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा ब्रँड अम्बेसिडर सहा सा षटकांचा सामना पाहायला मिळतोय किंबहुना आपण जर का बघितलं तर पहिली दोन पॉवर प्लेची षटकं ही महत्त्वाची असणार आहेत आणि या पहिल्या दोन पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुनील सर जितक्या धावा येतील तितक्या धावा मात्र नक्कीच वेलकम असणार आहे निश्चितच निर्धारित सहा षटकांचा सामना आहे ज्यामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेची दोन षटकं असणार आहेत आणि या दोन षटकांमध्ये मला असं वाटतं वीस ते पंचवीस धावा धावपालकोर जर लागल्या तर निर्धारित सहा षटकांमध्ये पासष्ट ते सत्तर धावा सुद्धा धावपालकर आपल्याला पाहायला मिळतील थोडे जपून खेळलेत मला असं वाटतं यावेळेस आक्रमणाकडे सुद्धा वळतील दोन्ही फलंदाज नक्कीच पहिलं षटक हे गोलंदाजांच्या नावे आपल्याला जर पाहायला मिळते विलेन जैनकडनं मारा करण्यासाठी गोलंदाज तयार आहे कल्पकता ज्याच्याकडे व्हेरिएशन ज्याच्याकडे आहे मागच्या काही वर्षामध्ये यानेही फार छान इम्प्रेस केलं आहे विकी बनसोडे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते परंतु हा पहिला मॉल वाईट शशी साडम सरांचा मात्र इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय शशी साडम सर रुपेश सावंत सर ही पंचांची जोडी आपल्याला पाहायला मिळते आमच्या संवेदक कांचन पाळकर सर आपल्याला पाहायला मिळतील केमाले पनवेल रायगड या परिसरातील अग्रनामांकित गुणलेखक एज लागलाय अँड देर इज अ चान्स आणि विकेट किपर विशाल मडवी वन ऑफ द एक्सपिरियन्स फ्रॉम द स्क्वॉड आणि हा झेल पकडला गेला आणि पहिला मोठा मासा गलाला लागलाय सुनील सर एन एम पी एल मॅच नंबर दोन मध्ये नवी मुंबई आयकॉन प्लेयर नमित पाडेल बाद झालेत थोडा लेजी अप्रोच फलंदाजाचा पाहायला मिळाला शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू होता उजबेस्टीच्या बाहेरचा होता त्यावर पूल करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला आणि कधी कधी काय होतं की फलंदाज म्हणून तुम्ही अधिकची ताकद वापरण्याचा प्रयत्न करत असता त्यावेळेस तुमचं टायमिंग हुकत असतं आणि त्याच गोष्टीला खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं मिस फटका कोणतीही चूक शत्रक्षकाच्या वतीने झाली नाही आणि एन एम पी एल या स्पर्धेमध्ये खरं तर नवी मुंबईचा आयकॉन प्लेअर नमित पाटील इथे बाद झाला नक्कीच थोडस आता दडपण मात्र वाढणार मिडल ऑर्डर आणि येणाऱ्या फलंदाजांमध्ये नवीन फलंदाज इन ॲट नंबर थ्री जिथे आपण नेहमी विराट कोहलीला बॅटिंग करत असताना पाहायला मिळालं विराट कोहलीच हे फेवरेट बॉलिंग पोझिशन आपल्याला पाहायला ते इन अट थ्री मिस्टर मिस्टर नयन ऑन स्ट्राईक <स्तितितिति> आय थिंक स्विच करायचा प्रयत्न पहिल्याच बॉलपासून इम्प्रुव्हायजेशन सुनील सर तुमच्याकडे आम्ही जरूर बोलतोय पहिला बॉल थोडस संयम दाखवायला होता पहिल्याच बॉल पासून इम्प्रोव्हायझेशन अलीकडचं क्रिकेट नितेश आहे असंच क्रिकेट आहे निर्बीड क्रिकेट आहे अलीकडचं क्रिकेट फलंदाज गाजवत असतात त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या निर्बिड फटका खेळण्याचा प्रयत्न इथे केला यश मिळालं नाही इन फ्युचर पाहायचं या फलंदाजाची फलंदाजी पाहणं रंजक असेल परंतु गोलंदाजी अप्रतिम इम्प्रेसिव्ह विकी आपल्याला पाहायला मिळतो ओर विकेट न याही वेळेला स्विच चा प्रयत्न आउटसाइड ऑब्स्टिक ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते जिथे फलंदाजांना कोणत्याही प्रकारची संधी मी म्हणेन आतापर्यंत तरी निर्माण करून दिली नाहीये क्षेत्ररक्षणाचं सेटअप पहा सुनील सर एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो तो डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये ऑफ आणि एक सीमारक्षक आपल्याला पाहायला मिळतो तो डीप मिड विकेट रिझन मध्ये ऑन साईडला पॉवर प्ले जी दोन षटके त्या म्हणजे दोन क्षेत्ररक्षक तुम्ही थर्टी आर सर्कलच्या बाहेर प्लेस करू शकता अकॉर्डिंग टू दी फील्ड गोलंदाजी करावी लागेल नक्कीच आणि प्रतिम लिडरशिप स्किल आपल्याला पाहायला मिळते हा लोवर फुलटोस बॉल पिक केलाय आहे साऊंड चांगला जनरेट झाला होता परंतु जी ताकद हवी होती ती ताकद मात्र या फटक्यामध्ये किंबहुना आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे नयन कोली गेट्स ऑफ द मॉक विथ जस्ट अ सिंग आणि एक एकूण धाव संख्या वाढेल ती पाहायला मिळती आहे ती दुसरं षटक प्रगती बदावर असताना दहा या आकड्यावर धावांना थांबवले सुनील सर पहिल्या षटकामध्ये फक्त आठ आणि या षटकामध्ये आतापर्यंत फक्त दोन धावा अगदी चांगली गोलंदाजी झालेली आहे दोन्ही गोलंदाजांचं आपल्याला कौतुक करावं लागेल खरं तर मॅन्डेटरी पावर प्लेची षटक हाताळत असताना क्षेत्रक्षणाची बंधन असतात आणि फलंदाज अधिक अधिक मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकांचा वापर धावा बनवण्यासाठी करत असतो आणि असं असताना सुद्धा आव्हान चांगली पेलेली आहेत दोन्ही गोलंदाजांनी आणि विकेट टू विकेट गोलंदाजी करतायत फलंदाजांना हात खोलण्याचा कोणताही तर मोका तिकडे दिला जात नाही बांधून ठेवलाय अक्षरशः दोन्ही फलंदाजांना ही कोंडी फोडावी लागेल कृष्णा लक्ष्मण सातपुते नक्कीच नक्कीच आणि कृष्णा हॅज दॅट अबिलिटी दॅट वॉज इन करेक्ट बॉलिंग परफॉर्मन्स पंचांकडे लक्ष असणार आहे हा फुल टोस बॉल पिक केलाय अँड स्टॅम अँड डिलिव्हर दिस इज अ फर्स्ट सिक्स बाय कृष्णा सातपुते यस रिव्ह्यू पंचांनी रेफर केला आहे तो आमच्या टेक्निकल टीमकडे अप्रतिम क्लीन क्लिअर नीट अशी साऊंड सिस्टेम त्याचबरोबर अप्रतिम असं कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला आहे okay. आमचे पंच बंडी कांबळी सर नक्कीच uh, हा जो प्रलंबित डिसिजन आहे तो डिसिजन uh, जरूर तुमच्यापर्यंत पोहोचवतील वी कॅन क्लिअरली सी दॅट इज अ फेअर बॉल अँड षटक क्रमांक दुसरं इथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळते विकी बनसोडे या षटकामध्ये आतापर्यंत त्यांना धावा खर्च केला ते जवळजवळ चौदा एकंदरीत एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते तीवाडी वन षटक क्रमांक आता दोन मध्ये बारा चेंडूंचा सर खेल झालाय बारा चेंडू मध्ये एकंदरीत जर का आपण उल्लेख केला तर धावसंख्या के आली आहे ती एकवीस आणि सिक्स्टीन वन सिक्स स्कोर करेक्शन करतोय वन सिक्स सिक्सटीन ऑन द स्कोर बोर्ड हा फुलटोस बॉल अँड दिस इज फेवरेट झोन अप ड्राइव केला फटका ताकद न जाकत आणि अप्रतिम फुटवर्क आपल्याला मिळणार षटकार चांगला फटका आहे या अगोदर षटकार आला होता त्यानंतर गोलंदाजाने त्याच्या भात्यातील एक महत्वाचा अस्त्र अर्थात वारकर काढण्याचा प्रयत्न केला परंतु तो लोअर फुलटॉस मध्ये कन्वर्ट करत असताना इनसाइड आउटच्या अंदाजाने तर इथे हा फटका खेळला गेला आणि सरळ डीप एक्स्ट्रा कवर बीज आणि पलीकडे आपण चेंडूला जाताना पाहिलं सीमारेषेला जाऊन चेंडू धडकला आणि कृष्णाच्या बॅटमधून हा अत्यंत महत्वाचा चौकार धावपल करू लागला विष्टयाचा गगनाला भिडतो हुंकार जणकल्लणा सखी लढतो असा नेता आहे झुंजार दुनिया शहर उभारले केले स्वप्न तन साकार मशाल हाती घे त्याने दूर केला अंधार शिपकाई तू नवी मुंबईचा शुभ मुंबईचा शिपकाई तू नवी मुंबईजना शिल्पकार तू मुंबईचा नवी मुंबईचा शिल्पकार शिल्पकार तू मुंबईचा नवी मुंबईचा शिल्पकार पा षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय बॅट्समन ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल आता मात्र जे पॉवर प्लेचे जे बंधन होत ते बंधन आता निसटलंय क्षितिज मोरे स्ट्राईकरेंडवर आपल्याला पाहायला मिळत इ तर नंबर थ्री आलोय थँक्यू अँड अगेन वी आर रिझुमिंग दी लाइव क्रिकेट क्रॉमेंट्री जो आपण पाहत आहे धावसंख्या आपल्याला पाहायला आहे स्क्रीनवर पंचवीस गडीबाज झाला आहे तो एक बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते आहे ते अर्थातच परी इलेवन कोपर खेरणे सखारामजी कदम यांनी पुरस्कृत केलेला हा संघ कृष्णा सातपुते ऑल इंडिया आयकॉन ऑन स्ट्राईक धावांना एक्सलरेट करत असताना प्रदीम फटका क्रिकेटचा मादक सौंदर्य दॅट इज ऑल अबाउट अ ग्लॅम ऑफ टेनिस क्रिकेट अँड द ग्लोरी ऑफ टेनिस क्रिकेट काय फटका काढला आहे ते कृष्णा सातपुतेने आपण आपल्या टेलिव्हिजन रिप्लेमध्ये पुन्हा एकदा बघूया इथे वाट बघितली खर तर चेंडू पडल्यानंतर तितका उसळला नव्हता तरी सुद्धा अगदी बॅटच्या मधोमध घेत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर कटचा पुन्हा एकदा हा अत्यंत चांगला दर्जेदार फटका ज्यावर आलेले आहे ले ले। धावा चार वेगाने पुढे निघालेला आहे एकूण आपण पाहिलं तर एकोणतीस एक गडी बाद झालेला आहे नॉर्मल कोर्समध्ये बॅकलिक आपण भरपूर फोकस करत असतो परंतु मॉडर्न टेनिस क्रिकेटमध्ये तर इम्प्रुव्हाइज क्रिकेट फेअरलेस अप्रोच आपल्याला नेहमी पाहायला मिळाला आहे आणि कृष्णा सातपुत यांची हीच ओळख संपूर्ण खरं तर महाराष्ट्र टेनिस क्रिकेटला आपल्याला पाहायला मिळते याही वेळेला जर का आपण बघितलं तर हा बॉल अगदी ऑन साईडला ड्राईव्ह करायचा होता बॉल अंगाचा वेध घेत असताना मात्र नक्कीच पण लेग बाईचा इशारा आला एकूण धावसंख्या तीस या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळतीय षडक क्रमांक तिसरी इथं संपन्न झाल्याने फार छान स्पेल इथं मात्र सुनील सर हाताळला येतो धीरजनं दोन षटकं फेकली पहिल्या षटकामध्ये आठ धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये त्यांना धावा खर्च केल्या त्या फक्त नऊ बारा चेंडूमध्ये तर फक्त सतरा धावा असं इकनॉमिकल बॉलिंग स्पेल हाताळलं ते धीरज भोईर हा खर तर नवी मुंबई आयकॉन प्लेअर न सर्व धर्म समभाव शांती स्वच्छता शिल्पकार तू <laughs> नवी मुंबईचा नवी मुंबईचा शिल्पकार शिल्पकार तू नवी मुंबईचा नवी मुंबईचा शिल्पकार शिल्पकार तू नवी मुंबईचा नवी मुंबईचा शिल्पकार शिल्पकार तू नवी मुंबईचा नवी मुंबईचा शिल्पकार so थँक सो मच ही स्पर्धा पूर्णत्वात जात असता जात असताना अनेक वीस स्तरामधून सहकारी आलेले मित्रांनो आपण बघत आहात या स्पर्धेमध्ये विशेषत्वाने आपण ऋण व्यक्त करू ते म्हणजेच ज्यांनी एन एम एल किट स्पॉन्सर केलेले आहे अशमचे सिद्धार्थ ट्रॅव्हल्सचे सन्मान्य प्रोप्रायटर विनोदजी म्हात्रे साहेब की जे बोनकोडेला बिलॉन्ग करतात त्याचबरोबर सेवन्टी सेवन्टी अर्थात तारीख भाई यांचेही आपल्याला विशेष आभार मानावे लागतील मॅन ऑफ द सिरीजसाठी जी ॲक्टिवा सिक्स जी इकडे उपलब्ध केली गेलेली आहे तिचं सौजन्य मान्य श्री नरेश शेठ भोईर साहेब की जे साबेचे आहेत दिव्याचे त्यांच्या वतीने आलेलं आहे चित्रपट सेना सचिव आहेत महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे आणि माजी अन्न मंत्रालय सल्लागारचे ते सल्लागार समितीचे सदस्य सुद्धा निश्चितच असलेले आपण पाहिलेले आहेत त्याचबरोबर निर्माणा स्मार्ट्स हायड्रेशन यांचं आपण कौतुक करूया कारण एनर्जी ड्रिंक या स्पर्धेमध्ये त्याने प्रोव्हाइड केलेले आहेत शर्मिलाताई सुतार यांचंही आपण ऋण व्यक्त करू आणि या प्रेक्षकांसाठी विशेषत्वाने या स्पर्धेमध्ये एक आकर्षण आहे की जे लकी ड्रॉचं असणार आहे फक्त आणि फक्त वीस रुपयाचं तिकीट तुम्हाला इकडे खरं तर घ्यायचं आहे आणि त्यावर तुम्ही एक बाईक इकडे मिळू शकता अशा पद्धतीने हे विशेष आकर्षण या स्पर्धेचा स्पर्धा फार मोठी आहे नामवंत आहे मान सन्मान आणि प्रतिष्ठेची आहे यामध्ये मात्र शंका नाही मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे पुन्हा एकदा जाऊया एक सन्मान इथे करूया हैदरबाई इथे उपस्थित झालेले आहेत है हैदर खान त्यांचा सन्मान इथे केला जाईल दीपक बाळाराम पाटील यांच्या अतिशय जवळचे मित्र आहेत हैदरबाई हमारे प्रतियोगिता मे जुम्मा मुबारक आणि त्यांचा सन्मान इथे केला जातो आमच्या मुख्य व्यासपीठावर सुस्वागतम हैदरबाई आणि यानंतर घनसोली फोर्टी प्लसचे कर्णधार प्रसिद्ध खेळाडू ज्यांनी एक काळ क्रिकेटचा घनसोलीसाठी गाजवला आहे असे नामांकित खेळाडू शंकर पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल मी विनंती करेन दीपक बाळाराम पाटील यांना आपल्या शुभस्ते शंकर पाटील यांचा सन्मान आपण करावा थोडंसं फास्ट खेळा टॉनी टायटन्स वेळेच्या मर्यादा आहेत लक्षात घ्या तीस मिनिटामध्ये पाच ओव्हर पस्तीस मिनिटामध्ये पहिलं सत्र संपवणं गरजेचं आहे जाऊया पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे धन्यवाद नक्कीच टाईम अलर्ट सुद्धा आम्ही देणार आहोत आमचे कांचन पालकर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये तर काही अपडेट्स आम्ही देऊ आत्तापर्यंत एकोणीस मिनटं मात्र खर्च झाली आहेत न्यू बॉल ऑन टू द बॉलिंग मार्क आपल्याला पाहायला मिळतो एक पुन्हा एकदा नवी मुंबईचा शिरपेचा एक, एक प्रतिम असा दर्जेदार खरं तर खेळाडू आज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे साहिल नाईक कोपरखेरने इंडकडनं मारा करण्यासाठी सज्ज आहे षडक क्रमांक आपल्याला पाहायला मिळते ते चौथ बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल तो साहिल आणि आता स्ट्रायकर एंडवर आहे तो क्षित <दिछ> मोरे ऑल <coughs> वार पद्धतीचा हा बॉल आऊट स्विंग झालाय स्विंग अनिस समोर ठेवलं होतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चेंडूला त्याचबरोबर वाईट युआरकरचा शोध मैदानाच्या आतमध्ये लिले हा घेतलेला आहे गोलंदाजाने गोलंदाज एक अँगल क्रिएट करून गोलंदाजी करतायत फलंदाजा समोर आश्चर्यकारक रित्या खरं तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत या, आता या साहिल नाईकने केलेली आहे नक्कीच जगाच्या पाठीवर डावखुरे आताच्या गोलंदाजाने नेहमी इम्प्रेस केलंय आपण चामेंडा वासचा उल्लेख करतो आपण जाहीर खानचा उल्लेख करूया आशिष नेहरा असतील नामांकित अनेक असे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले स्विंग मात्र मी म्हणेन फलंदाजांना जखडून बांधून पूर्णपणे रिस्ट्रिक्ट करत असताना आतापर्यंत दोन चेंडू धाव खर्च करतोय तो फक्त एक साईल नाईक पुन्हा एकदा तयार पंचांच्या उजव्या अंगानं गोलंदाजी करण्यासाठी तो सज्ज आहे राईट लेफ्ट आर्म ओद विकेट समोर क्षितिज क्षितिजच्या बॅटमधन ऑन ड्राईचा फटका अप्रतिम दिस इज हॅन हॅन्डसम षटकार गाणं काय म्हणतंय बघा uh, सुनील सर नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजतंय ते अर्थातच संदीपजी uh, नाईक साहेबांचं सा। नवी मुंबईचे शिल्पकार गणेश नाईक साहेब यांचे uh, चिरंजीव आज uh, त्यांच्या कल्पक विचारातून ही संकल मात्र संकल्पना मात्र नक्कीच uh, लाँच केली आज uh, या संकल्पनेचं पाचवं पर्व आणि एन एम पी एलचं एक वेगळं पण असतं नेहमीच इट्स अ स्टँड आउट टुर्नामेंट बघितलं तर यावर्षी आपण uh, पिंक थीम वापरतोय त्याचबरोबर खरं तर हेल्दी नवी मुंबई फिट नवी मुंबई मगाशी जो गुपेश सरांनी उल्लेख केला आरोग्यम धनसंपदा हीसुद्धा कॉन्सेप्ट आपण यावर्षी वापरतोय गतवर्षी आपण बघितलं तर से नो टू ड्रग्ज आणि त्या अगोदर आपण ब्लॅक लिव्ज पॅन्थ या संकल्पनेला मात्र नक्कीच लाँच केलं ला होतं या स्पर्धेमध्ये द नव दरवर्षी खरं तर काहीतरी नवीन या स्पर्धेमध्ये आम्हाला नेहमी पाहायला मिळतं आणि नवी मुंबईचं खर तर नवनिर्मितीचा केंद्रबिंदू असणारी ही नवी मुंबई प्रीमियर लीग धावसंख्या झाली आहे ती चाळीस दोन गडी बाद झालेत आणि षटकं संपली आहेत ती आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत चार चार षटकांमध्ये चाळीस धाबा धावपलकवू हो लागलेले दोन फलंदाज बाद झाले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फलंदाजी करणारा संघ अर्थात परी इलेवन कोपर खेळणे मला असं वाटतं ते कम्फर्ट झोन मध्ये आहेत याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं की आ, तेरा चेंडूंवर अठ्ठावीस धाबा दाखवणारा फलंदाज अर्थात कृष्णा सातपुते अजून खेळपट्टीवर आहे आणि कृष्णा अजूनही बघून खेळतोय म्हणजे मैदानाच्या आतमध्ये कोणतेही अंधुंद फटके त्याच्या बॅटमधून नाहीत धाबांची भूक कृष्णाची आपण समजू शकतो नक्कीच फार so आणि गोलंदाजी माकवर कोण येत आहेत तर अर्थातच खल्याण डोंबिवलेने वाकलनचे सुपुत्र म्हात्रे महाराष्ट्राचा हा बाईक सम्राट आहे बॅटिंग करत असताना अनेक अर्धशतकांचं खेळ त्याच्या बॅटमधनं आपण पाहिला परंतु आता त्याच्या हातामध्ये चेंडू आहे आणि चेंडू वळवण्याची क्षमता सुद्धा त्याच्याकडे ही हॅज अ पोटेन्शियल अँड अ कॅलेबॉ टू टर्न द बॉल एट बोथ द ऑफ द क्रिज हॅव्हिंग पोटेन्शियल प्रेझेंट टेन्समध्ये तुम्हाला तो खेळ चाकारावा लागेल कारण क्रिकेटच्या पटलावर रिहर्सल नाही आहे तुम्हाला मात्र परफॉर्मन्स हा द्यावाच लागेल क्रिकेट आणि जीवन यामध्ये हेच सांदर्भ आहे जीवनामध्ये सुद्धा अगोदर काय झालं ते पुन्हा आपल्याला त्याचा रिटेक घेता येत नाही क्रिकेटमध्ये सुद्धा जे झालंय त्याचा रिटेक नाही फक्त आणि फक्त यानंतर काय होणार आहे त्याचा अंदाज आपण वर्तवू शकतो खात्रीशीरित्या क्रिकेटमध्ये कोणीही भाकीत करू शकत नाही नक्कीच सद्य परिस्थिती हे स्पष्ट करते की दोन्ही खेळाडू हे क्लासिक कॅटेगरी मध्ये मात्र नक्कीच येत आहेत एका बाजूला केतन म्हात्रे आणि त्याच्या समोर आहे तो कृष्णा सातपुते राईट दिस इज डिफायनिंग मोमेंट फॉर एनी बॅट अँड दिस इज द सिक्स प्रेझेंटेड बाय मिस्टर कृष्णा लक्ष्मण सातपुते सहा ना वाढेल पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळतीये ते अठ्ठेचाळीस या आकड्यावर गोलंदाज कोणता चेंडू आहे याचं चांगलं भाकीत खर तर फलंदाज कृष्णा सातपुत्याने लावलं होतं उज्बे बाहेर अगोदर जाऊन तयार होते वाट बघत होते जणू काही या चेंडूची चे आणि वाघाच्या चे दिशेने ज्यावेळेस हरिण चालून जाते त्यावेळेस तिचा फडशा पडत असतो त्याच पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये हा हुकचा फटका कृष्णाने दाखवला सहा धावा मिळवला षटकार टेक्निकली आणि टॅक्निकली आपण बघितलं गेलं तर दोन्ही बाजूनं मात्र साऊंड प्लेअर आपल्याला पाहायला मिळतोय इंडियन रिकॉग्निशन मिस्टर कृष्णा सातपुत्या हाऊ इज दॅट इज अ क्वेश्चन अंपायर विल बी सायलेंट आपल्याला आणण्याचा प्रयत्न सर हेच क्रिकेट आहे खरं तर आजच्या दिवसातील सगळ्यात मोठं बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे एका बाजूने केतन मात्रे दुसऱ्या बाजूने कृष्णा सातपुत आहे आणि इथे केतनने त्याचाही क्लास दाखवला वळण दिलं नव्हतं समोर ठेवलं होतं चेंडूला नक्कीच नक्कीच यावेळेला कनेक्ट केला बॉ अप्रतिम प्रॉपर ट्राईम झालाय आणि बॉल फरार झाला डी मध्ये येतोय अजून एक मोठे फटके <coughs> सॉरी या स्पर्धेमध्ये लक्षात घ्या बॉल कधी हरवला फुटला बॉल ची फर निघाली बॉल चेंज करायचं असेल त्यावेळेला नवीनच बॉल कमिटी मार्फत मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल नवीन बॉलनेच तुम्हाला खेळायचं आहे हे पहिल्या दिवसापासून आपण सांगितलेलं आहे त्याच्यामुळे बॉल हरवला फुटला खराब झाला बॉल ची फर निघाली तर तुम्हाला नवीन बॉल दिला जाईल थँक्यू सो मच so मोठे फटके खेळत असताना नजाकत सांभाळणे ही तितकी सोपी गोष्ट नाही आहे आणि ती सांभाळलेली आहे कृष्णा सातपुतेने खरं तर सौंदर्य जपलं या, या फटक्यामध्ये हा चौकार मिळाला कृष्णा आता सतरा चेंडूमध्ये एकोणचाळीस या वैयक्तिक धावसंख्येवर पोहोचतो आणि एकूण धावसंख्येला पन्नाशी क्रॉस केली आहे फिफ्टी टू लॉस ऑफ टू विकेट फिफ्थ ओव्हर इन प्रोग्रेस केतन म्हात्रे च्या गोलंदाजीचा समाचार घेतलाय असंच काहीसा आपल्याला पाहायला मिळते पाच चेंडू आणि त्याने धावा खर्च केला त्या बारा शेवटचा बॉल वेट केला वॉच केलाय क्षेत्रक्षकाची चौकशी करा सगळ्यात महत्वाची गोष्ट झाले ते एफर्ट होता अनिल far... यांनी ताबा घ्यायचे डॉक्टर अनिल इथे एक अँब्युलन्स देखील आहे आणि डॉक्टर व्यवस्था देखील इथे करण्यात आलेली आहे थोडा शेड खाली न्या खेळाडूला बिकॉज इज एक्स्ट्रीम युमिट ऍटमॉस्फिअर अँड थोडं मी म्हणेन आत्मपरीक्षण सेल्फ ऑब्झर्वेशन करा बघा ही इज ॲथलेट गाय वाज विकी चेक या स्पर्धेमध्ये डॉक्टर देखील उपलब्ध आहेत इमर्जन्सी साठी आणि त्याचबरोबर एक अँब्युलन्स देखील आपण ठेवलेली आहे गणेशजी नाईक साहेब चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ती अँब्युलन्स इथे आहे आणि त्याच्यामुळे काळजी करण्याची कोणतीच गोष्ट नाहीये संपूर्ण जबाबदारी आमचे सर्वच डॉक्टर घेत असतात ज्यावेळेला या स्पर्धेमध्ये कोणत्याही खेळाडूला दुखापत होते आणि त्याच्यासाठी आपण डॉक्टरची एक टीम ठेवली आहे आणि त्याचबरोबर एक देखील इथे उपलब्ध धन्यवाद ऑन स्क्रीनवर काही खेळाडू खरं तर आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये हा हो जो झेल टिपलेला आहे त्या खेळाडूचं आपण कौतुक करू या समर्पण फार चांगलं खरंतर पाहायला मिळालं होतं कमिटमेंट लेवल अगदी चांगली होती हंड्रेड पर्सेंट स्वतःचं दिलं आणि का देऊ नये कारण मैदानाच्या आतमध्ये फलंदाज फलंदाजी करत असताना ज्या लईमध्ये होता धावसंख्येचा डोंगर कदाचित तो उभारू शकला असता आणि म्हणून इथे ज्या पद्धतीने क्षेत्रक्षण सेट होतं पूल करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला कृष्णाने इथे आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहूया खडे खडे पूलचा फटका खेळत होते त्यामुळे खरं तर इथे ज्या क्षेत्रामध्ये चेंडू प्लेस करायचे ती प्लेसमेंट योग्य साता आली नव्हती हो आणि पुन्हा एकदा आपण त्या क्षेत्रक्षकाचं कौतुक करणार आहोत ज्याने हा झेल दरम्यान इकडे संपवला आणि त्यानंतर पुन्हा एकदा खेळण्यासाठी तो सज्ज आहे ऑल इज वेल विकी बनसुडे तिकडे होते किरण इलेव्हन शिरवणे आणि अप्पा स्ट्रायकर सर्व खेळाडू घेऊन तुम्हाला आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचं आहे आपलं जे मानधन आहे ते तुम्हाला दिलं जाईल ऑक्शन मध्ये जी बोली लागते आमच्या समालोचक मित्रांच्या माहितीसाठी त्याचे निम्मे पैसे आपण या सर्व खेळाडूंना नेहमीच देत असतो आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी दोन्ही टीमने यायचं आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर धन्यवाद शेवटचा षटाक आणि पहिला बॉल सतीश सनसच्या बॅटमधनं साहिल नाईक तिकडे होते आणि पकडलाय हाझेल आता पहिल्या इनिंगचा खेळ आतापर्यंत पाच चेंडू शिल्लक आहेत पहिल्या इनिंगमधनं एकूण संख्या झाली आहे ती फक्त बावन्न पहिलं षटक की जे धीरज भोईरने हाताळलं होतं त्यावेळेसच मी खरंतर भाकीत केलं होतं की या संपूर्ण इनिंगच्या डावा नंतर डावाच्या नंतर साठ पासष्ट धावा धावपलकावर जोडल्या जाऊ शकतात आणि त्याच दिशेने धावांची ही वाटचाल धावपलकाची आपण बघत आहोत खरंतर कृष्णा सातपुते बाद झाल्यानंतर लगेचच आणखी एक फलंदाज बाद झालेले आहेत क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं वन ब्रिंग्स टू म्हणजे एक विकेट जर तुम्हाला मिळवता आला तर ती दुसरी स ती संधी असते आणखी एक फलंदाज किंवा आणखी दुसरा फलंदाज बाद करण्याची त्यामुळे लागोपाठचे दोन फलंदाज बाद झाले आहेत परंतु इथे एन एम पी एल ही फार मोठी स्पर्धा अकराच्या अकरा खेळाडू क्षमता ठेवतात आणि ही क्षमता इथे वापरावी लागेल नव्या सोनकर या फलंदाजाला आणखी पाच चेंडू त्यांच्या समोर असतील या पाच चेंडूंमध्ये दोन मोठे फटके जरी आले तरी धावपलक ते पासष्टच्या दिशेने निश्चितच जाईल नक्कीच आपण कौतुक करूया विशाल मढवी यांचं जे विकेटकीपर आहेत आणि प्रतिम फिल्डिंगचं खर तर सेटअप ते करत असताना आपल्याला पाहायला मिळतात एका एका गोष्टीवर मात्र त्यांचं प्रतिम बारकाईनं लक्ष आहे आणि काय फिल्डिंग सजवली आहे जे मात्र नक्कीच डावपेस रचले ते आतापर्यंत सक्सेसफुल ठरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कृष्णा सारखं हे मोठं वादल मात्र ते त्यांना परतावून लावलं एकोणचाळीसावं त्यांच्या बॅटमधनं आपण जरूर पाहिलं परंतु आता उर्वरित जर का बघितलं गेलं तर फक्त पाच चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे रुपेश सोनकर ऐरोली दिविशा इलेव्हनच्या प्रतिम मल्टीडायमेन्शनल खेळाडू मैदानामध्ये येत आहेत आउट साईड द ऑपस्टिक कॉरिडॉर लेंथ कॉरिडॉर सर मी तुमच्याकडे जरूर टर्न करेन तुमच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतं चेंडू होता अगदी बरोबर कॉरिडॉर ऑफ अनसर्टन्टी असं त्याला म्हटलं जातं जो भाग आहे तिकडे चेंडू तुम्ही टाका आणि नव्याने आलेल्या फलंदाजाला कोणता चेंडू हाताळावा तर मला असं वाटतं हा योग्य चेंडू आहे कारण फलंदाज डायलेमिक सिच्युएशन मध्ये असतो पटका खेळावा की चेंडू सोडून द्यावा इथे ती चूक फलंदाजाने केली आहे क्रिकेट इज हाऊ यू ऑपरेट युअर ब्रेन इट्स अ सायकोलॉजिकल क्रिकेट हलवार पद्धतीनं पहा बॉटोमॅनचा थोडा वापर केला जिथे आपण पाहतो की फटका सजवण्याचे फलंदाज पोझिशन मध्ये नव्हते आणि तिथेच ही म्हणेन हा एकच धाव मिळणार कापेट बॉल गेला होता तो डीप खाऊन रिझन मध्ये साहिलकडे यज्ञेश पाटील या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल यज्ञेश लिटरली शेवटचं षटक हातात शेवटचं षटक म्हटलं की फलंदाज अगदी तुटून पडत असतात आणि अशात तीन चेंडूंवर त्याने एक फलंदाज बाद केलेला आहे आतापर्यंत एक धाव फक्त आणि फक्त त्याने खर्च केलेला आहे वेल्डन यज्ञेश विघ्नेश गोठिवलीचे हे खेळाडू आहेत आणि नेहमीच त्यांना मी डेथ ओव्हर्स ओव्हर्समध्ये खरंतर प्रतिम खेल साकारत असताना पाहायला मिळतो आणि तोच यज्ञेश पाडील बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल उर्वरित फक्त तीन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे एकूण धावसंख्या झाली आहे ती त्रेपन्न बॅटचा एज लागलाय गलीमध्ये वाव क्षेत्रक्षक इन मध्ये क्षेत्ररक्षण करतील फक्त एक संपूर्णपणे धावांना अंकुश लगावलाय आणि अप्पा स्ट्रायकर चे सर्व खेळाडू आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचंय आपलं जे मानधन आहे ते, ते दिलं जाईल आणि लवकरात लवकर या कारण आता मध्ये टॉस नाहीये तर आ, ही प्रक्रिया आपण लगेच पार पाडणार आहोत किरण खेळाडू इथे उपस्थित आहेत स्ट्रायकर सीबीडी आपले सर्व खेळाडू घेऊन कर्णधाराने आमच्या मेन स्टेजच्या समोर यायचंय धन्यवाद हे वेगळेपण एन एम पी एल न जपलंय याही वर्षी जर का बघितलं तर ही संकल्पना अप्रतिम आहे पिंक थीम संपूर्ण क्रीडांगणाभोवती जर का आपण दृष्टिक्षेप जर का टाकला कलर, तर आपल्याला फक्त एकच कलर आपल्या नजरेत पडणार आणि अगदीच मनमोहक ड्राईव्ह केला या फटक्यामध्ये आपण जरूर बघितलं तर तितकी ताकद नव्हती अलॉंग द कॉपेट बॉल गेला डीप लाँग ऑफ रिझनमध्ये डायरेक्ट हिटची संधी होती परंतु बॉल ब खरं तर एशनाच्या वरून निघून गेलाय बॅकअप होतं प्रीतम पाडीलचं तिथे फक्त मी म्हणेन एकला दोनमध्ये अगदीच सहजतेनं कन्वर्ट केलं एकूण दहा संख्या आपल्याला पाहायला आहे ती अप तक छप्पन फिफ्टी सिक्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर लॉस ऑफ फोर विकेट फायनल बॉल ऑफ दिस वेरी फर्स्ट इनिंग टू गो मिर यज्ञेश पाडील फ्रॉम विलेज अराउंड विकेट समोर टार्गेट सेट करणारा फटका आपल्याला पाहायला मिळते एक धाव तर अंकित झाले दुसऱ्या धावेचा कॉल होईल का हो झालाय आणि अगदी चपलाई न दुसरी धाव कंप्लीट करत असताना पंचांकडनं अपील झाली आहे पंचांकडे आणि तरच आणि त्याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळते रुपेश सावंत सर इशारा विन करत असताना इट्स ओ म्हणजे एकच मिळणार झाली ती अँड टू फ्रॉम रिक्वायर्ड तीस चेंडू आणि अठ्ठावन्न धाबाचं टार्गेट सेट झालंय छत्तीस बॉल आहेत छत्तीस धाव छत्तीस चेंडू आणि अठ्ठावन्न चला बापू चला ना मुंबई प्रेमियर चला, 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 ना you, चला या शिरवणे किरण इलेवन शिरवणे टीमचे चे सर्वच खेळाडू मी ज्यांची नावं घेतोय त्यांनी आमच्या बरोबर समालोचन कक्षेच्या मा, माफ करा मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचं या संपूर्ण टीम घेऊन आशीष विशाल शा अप्पा स्ट्रायकर टीम ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याचं पालन करा लवकरात लवकर तुमचा संघ इथे उपस्थित झाला पाहिजे आपलं मानधन इथे लगेच दिलं जाईल शाह योगेश भगत संगमेश वाघमारे राजेंद्र रनावरे पाटील ठाकूर हमजा खान अमजा खान आशीष पाटील दीपेश पाटील जिनमे जोशी कौशल पाटील समीर वारंगे सुशांत पाटील अँड सचिन नाईक तर विनोदजी साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे आमचे ते एन एम पिल किट पुरस्कर्ते आहेत त्यांचं सहर्ष स्वागत सिद्धार्थ ट्रॅव्हल्स चा एक लोगो तुम्हाला प्रत्येक टी शर्ट वर पाहायला मिळतो आणि या स्पर्धेमध्ये नवी प्रीमियर लीगमध्ये किट स्पॉन्सर आहेत आमचे विनोद मात्रे साहेब त्यांचं सहर्ष स्वागत करतो ऐरोली फोर्टी प्लस मधून शिवाजी यांचं इथे आगमन झालेलं आहे त्यांचं सहर्ष स्वागत वेलकम शिवादा आपलंही सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा टॉनी टायटन्स सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा सामना लगेच सुरू करून घ्या पंच यानंतर मुंबईकर सर्व खेळाडू या राईट हँड साईडला इथूनच आपल्याला या साईडून या साईडून सेम तिथूनच आणि पहिल्या खेळाडूने तिथूनच खाली उतरायचं आहे नेक्स्ट एअर केसवरून विकी मुंबईकर नयन कोळी हर्षल मडवी आशिष शेळके अश्विन अश्विन शेळके शिंदे गौरव सोमनाथ सोनवणे दीपक वैती सचिन लांगी, विराट चव्हाण ब्रिजेश सिंग निशांत कोळी तौसी प्रजा आणि अक्षय कोळी खूप खूप धन्यवाद पुढच्या सामन्याची लगेचच तयारी आपल्याला करायची आहे आज या स्पर्धेमध्ये या ज्या टीम खेलता खेळाडू लिलाव प्रक्रिया पार पडल्यानंतर जेवढी बोली या स्पर्धेमध्ये या खेळाडूंवर लागलेली आहे त्याचे निम्मे पैसे त्यांना रोख स्वरूपात मुंबई प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने दिले जातात दरवर्षी याच कन्सेप्टने आपण पुढे जात असतो म्हणजे खेळाडूंना देखील मानधन मिळतं या मुंबई प्रीमियर लीगमध्ये आणि आता एक वाजल्यापासून लकी ड्रॉचे जे कूपन आहेत ते सर्व प्रेक्षकांपर्यंत पोचवले जातील होंडा ॲक्टिवा सिक्स जी जिंकण्याची संधी आहे फक्त वीस रुपयाचं कुपन तुम्हाला खरेदी करायचंय कोणीही प्रेक्षक कितीही कुपन खरेदी करू शकतात वीस रुपयाच्या तुम्हाला दिली जाईल सामना सुरू करून घ्या पंच जाऊया कॉमेंट्री बॉक्सकडे खूप खूप धन्यवाद कुणाला इम्पॅक्ट पेअर इथे वापरला गेलेला आहे गोलंदाज म्हणून आणि फलंदाज म्हणून सुद्धा एकाच वेळेला हे इम्पॅक्ट पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत ओम नभूजी अद्याप प्रतिपाद्या जे जे सोसंवेद आत्मरूपा तुची गणेशू सकार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी रोजी पहिला चेंडू इथे केतन मात्रे सरका मोठा फलंदाज बाद केलेला आहे केतनच्या समोरून चेंडू वर्ला लांबी इथे केतन हेरू शकला नाही आणि महाराष्ट्राचा बायकर मैन पहिल्या चेंडूवर बाद योग्य वेळेला खर परेश कोळी या गोलंदाजाला इम्पॅक्ट लेअर म्हणून वापरलाय परेशने असा काही चेंडू केतनच्या समोर ठेवला की खर तर त्याला इथे त्याच्याकडे या चेंडूचं प्रत्युत्तर नव्हतं आणि क्षत्रक्षण सज्ज केलेलं होतं थर्टीआर्ड सर्कल मध्ये क्षत्रक्षक उपस्थित होते शॉर्ट थर्ड बँड त्याच्या करबी झेल घेतला गेला आणि फलंदाज इथे बाद झालेले आपण पाहिलेले आहेत पहिल्याच चेंडूवर फलंदाज केतन बाद झालेले आहेत यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक तीन साठी आलेले आपण पाहू शकाल निखिल मडवी एका बाजूने उपस्थित आहेत आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकतो उज्ज्वष्ट्रीच्या फार बाहेरचा चेंडू होता फॉलो करण्याचा प्रयत्न केतनने केला आणि त्यामुळे चेंडू पडल्यानंतर फार अगदी केतनच्या अंगाकडे किंवा शरीराकडे वळलेला आपण पाहिला आणि त्यामुळेच तर अपेक्षित स्थळी हा चेंडू टोळवता आला नाही खेळता आला नाही फलंदाज केतन म्हात्रेला खूप सारे रेकॉर्ड्स खूप सारे विक्रम ज्या फलंदाजाने तर आपल्याला दाखवले आहेत आणि अलीकडच्या हंगामामध्ये विशेषतः केतन मात्रे चांगल्या टचमध्ये मा होता परंतु इथे पहिल्या चेंडूवर ते बाद झालेले आहेत आणि फलंदाज म्हणून तुम्ही किती मोठे जरी असतील तरी तुम्हाला बाद करण्यासाठी एक चांगला चेंडू पुरेसा असतो त्याचाच प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये आला चांगली गोलंदाजी गोलंदाज परेश कोळीची आणि खरं तर कालच रतन बॉस स्मृती सुरू झालेले आहे ज्यामध्ये दोन सामन्यांमध्ये केतनने शंभर पेक्षा अधिक तिकडे हे आपल्याला दाखवल्या परंतु क्रिकेट हा आ, क्रिकेट हे अनिश्चिततेने भरलेलं का आहे हे आपण बऱ्याचदा निश्चितच जर न्याहाळलं तर त्याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच चेंडूर आलेल्या ऑनसाईड रिजन मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न थोडीशी हलकीशी इकडे रेज केली जाते है। गोलंदाज अपील रेज करण्यामध्ये मग्न आहेत पंचांनी मात्र मैदानाच्या हातमध्ये काय घडलंय ते नेमकं निहाळलं आणि त्यानंतर दोन्ही हात समांतर अवस्थेमध्ये आणत असताना हा चेंडू वाईट घोषित केला गेला होता परंतु पुन्हा एकदा पंचांच्या वतीने तर यावर फेर विचार केला गेला अँड इट्स लिगल डिलिव्हरी पहा विशाल मडवी हे तर नवी मुंबईचे अप्रतिम असे तर यंग जनरेशनला लीड करत असतात नेहमीच आणि त्यांनी स्वतः सांगितलं की बॉल माझ्या अंगाचा खर तर पायांचा स्पर्श करून गेले आणि त्यानंतर मात्र आपण रिकॉल केल्या हा डिसिजन इट्स अ फेअर बॉल अँड अ डॉट बॉल एज वेल या पीठचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न आहे फटका स्वतः गोलंदा चेंडूपर्यंत पर्यंत पोहचताय चेंडू स्वतःकडे ठेवतायत त्यानंतर गोलंदाजीसाठी सुद्धा ते सज्ज झालेले आपण पाहू शकाल तिसऱ्या चेंडूवर एकदा इकडे मिळालेली आहे दोन्ही संघ अत्यंत मातब्बर संघ आहेत नवी मुंबई प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये आपण खरं तर एन्जॉय करत हा स्पर्धेचं पर्व पाचवा आहे आणि या स्पर्धेमध्ये अनेक खरं तर बक्षिस ठेवली गेलेली आहेत खरं तर आजच्या दिवसामध्ये या अगोदर आय पी एलचे पोस्टरमॅन आय पी एल कॉमेंटेटर कुणालजी दातेसरांच्या वतीने खरंतर एक अनाऊन्समेंट झाली की आजच्या दिवसामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त वीस रुपयाचं कुपन खरेदी करत असताना एक सिक्स झी ऍक्टिव्ह अर्थात मिळवण्याची खरं तर संधी आहे आणि म्हणून प्रेक्षकांसाठी सुद्धा तर इथे बक्षिस ठेवली गेलेली आहेत नक्कीच आणि प्रत्येक सुद्धा लक्ष केंद्रित करेल अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला आकर्षणी परेश कोळी पुन्हा एकदा बघतील निखिल मडवीसाठीचा समोर ठेवलेला चेंडू पडल्यानंतर थोडा वतोय जोरदार अपील इकडे रेज केली जाते पंच मात्र स्थिर आहेत आणि आहे इथे अंतिम तर आता गोलंदाजाला मलाच वाटतं गोलंदाजीच्या मार्गावर यावं लागेल कारण क्रिकेट फार प्रगत झालेलं आहे क्रिकेट फार पुढारलेलं आहे असं असताना सुद्धा बऱ्याचदा आपल्याला ती सूचना का द्यावी लागते की पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो अशी आत्मविश्वास पूर्ण जर का अपील झाली तर फलंदाजांची आणि त्यांच्या टेंटमध्ये श्वासांची घुसमट होत असणार श्वास रोखून धरले गेले असतील निश्चितच खेळाडू कक्षाचे त्याचबरोबर फलंदाजाचे गोलंदाजाचं कौतुक करावं कमी आहे शब्द हे, हे माध्यम कधी कधी कमी पडत असतं एखाद्या गोष्टीचं वर्णन करत असताना आणि परेश कोळीनं आतापर्यंत जशीच गोलंदाजी केलेली आहे या बेचा चेंडू समोर ठेवला होता आणि त्यावर इथे बुकचा सा फार चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला तर बॅटची लिफ्ट इतकी उंचावरून आली नव्हती तरी सुद्धा कनेक्शन चांगलं झालं बॅटच्या मधोमध चेंडूला घेतलं आणि फेकून दिलं लॉंगलेग रिजन्सी मॅरेजा पलीकडे शटकार नाईक भाई आपला समला भगण्या फे दंग संदीप नाईक भाईला समला भगण्या फे दंग चल पाहू चला आज तो या चेंडू उज्जबेष्टीच्या फार बाहेर आहे वाईड यॉर्कर हे उत्तर अपेक्षित असेल फलंदाजाला सुद्धा कारण या अगोदर तो जर तुम्ही एखादा मोठा फटका मैदानाशात मध्ये दाखवलेला असतो त्यानंतर गोलंदाज त्याच्या भात्यातील चांगला अस्त्र बाहेर काढत असतो आणि बऱ्याचदा उजब्बेच्या बाहेर चेंडू ठेवत असतो नितेश नक्कीच नक्कीच गोलंदाजी मात्र मी म्हणेन आतापर्यंत इम्प्रेसिव्ह आहे परंतु मागचा एक षटकार जो आलाय ना थोडस मी म्हणेन आत्मविश्वास दिला निखिलला इथे पुन्हा एकदा फुलले चेंडू पडला आतल्या अंगाने वळला या गोलंदाजाचं कौतुक करावं ते कोणत्या शब्दामध्ये कारण दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे उंची फार चांगली आहे त्याच्या उंचीचा सा तो चांगला वापर करतो पहिलं षटक अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळलं ज्यामध्ये धावा आलेले आपण पाहिल्या आठ आणि महत्वाची गोष्ट म्हणजे केतन म्हात्रे सारखा फलंदाज बाद केला आतापर्यंत चार इनिंग मित्रांनो आपण पाहिलेले त्या चार इनिंगच्या पहिल्या षटकामध्ये तर तोच ट्रेंड चालत आलेला आहे म्हणजे पहिलं षटक म्हटलं की ज्यामध्ये फक्त आणि फक्त आठ धावा मिळतात आणि त्याच आठ धावा कर तर याही इनिंगमध्ये पहिल्या षटकामध्ये आलेले आपण पाहिलेले आहे हायलाइट जर या इनिंगची आपल्याला दाखवायची झाली किंवा याविषयी जर बोलायचं झालं तर या इनिंगमध्ये एक षटकारही आला आणि एक खंदा फलंदाज सुद्धा बाद झालेला आपण पाहिलेला आहे दुसरं षटक घेऊन गोलंदाज यानंतर पाहिजे कोणत्या गोलंदाजाकडे इथे जबाबदारी दिली जाते क्रमांक दोनचं षटक हाताळण्यासाठी यानंतर तीस चेंडूचा पन्नास धावांची अजूनही गरज आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जाईल पॉवर प्लेची दोन षटकं आणि फक्त आणि फक्त दोनच थर्टी आर सर्कलच्या बाहेर प्लेस करण्याचा महत्वाचा नियम कृष्णा सातपुते गोलंदाजीसाठी इथे पाचारित केले गेलेले आहेत उजबेस्टीच्या बाहेरचा चेंडू त्यावर स्लॉक केलेला फटका क्षेत्रक्षक पंपल करतायत आणि इथे तरी सुद्धा एका धावेवर खरं तर समाधान मानलं गेलेलं आहे केतन बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये उतरलेल्या फलंदाजांचा ॲप्रोच कसा असेल यावर या, या सामन्याचा रिझल्ट फार मोठा अवलंबून आहे नितेश नक्कीच नक्कीच आणि थोडं दडपण सुद्धा आलंय दोन्ही फलंदाजांकडे मात्र क्षमता भरपूर आहे परंतु त्यांना आता परफॉर्मन्स हा द्यावाच लागेल कॉन्ट्रीब्युशन जेव्हा आपण म्हणतो ना ते द्यावं लागेल जो बॅट्समन स्ट्रायकर इंडवर आलाय खरं तर हा असा खेळाडू आहे ज्याच्याकडे मात्र नक्कीच मैदानाच्या कोणत्याही बाजूला मात्र षटकार लागण्याची क्षमता फलंदाज प्रचंड आक्रमक असतात ते आक्रमण मैदानाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळेल का हा फार मोठा एक क्षेत्राक्षक दूरवरून चेंडू, चेंडू, चेंडू पर्यंत आले आणि या वेळेस खर तर दुसरा हादरा दुसरा धक्का फलंदाजी करणारा संघ अर्थात टॉनी टायटन संघाला निखिल मडबी बाद नवी मुंबई प्रीमियर लीग दोन हजार चोवीस ही स्पर्धा मित्रांनो आपण एन्जॉय करत हा स्पर्धेचं पाचवं पर्व आहे अत्यंत मोठी मानाची सन्मानाची अभिमान आणि स्वाभिमान जपणारी स्पर्धा ज्यामध्ये पिंक थीम स्पेशली यावर्षी वापरली गेलेली आहे आणि गुलाबी रंग म्हटलं की आपल्याला लगेच गुलाबी रंग म्हणजे प्रेमाचं प्रतीक असं आठवत असतं त्याचबरोबर गुलाबी रंग आपण पाहिलं तर ती मृदुलतेचं प्रतीक आहे विनयशीलतेचं प्रतीक आहे त्याचबरोबर वात्सल्य प्रेम जिवाळा आणि आपुलकीचं प्रतीक आहे आणि इथे एक दुग्ध शर्करा योग सुद्धा आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये जो संघ शत्रक्षण करत आहे अर्थात परी इलेव्हन कोपर खेरण्या यांनी अंगावर बियर केलेल्या जर्सी सुद्धा गुलाबी रंगामध्ये आहेत धावपलक नऊ वर जाऊन पोहोचलेले दोन गडी आतापर्यंत बाद झालेले आपल्याला पाहायला नवीन फलंदाज इन नंबर हा चेंडू अत्यंत चांगला आहे नव्याने आलेल्या फलंदाजाला चांगला खर तर प्रश्न मैदानाच्या आतमध्ये इथे कृष्णा सातपुते यांनी विचारलेला आहे त्याचं कोणतंही ठोस प्रत्युत्तर फलंदाज जितेश राऊत याकडे निश्चितच नाहीये फलंदाजांची थोडी पडझड झाली आहे धावसंख्या अजूनपर्यंत सिंगल डिजिट मध्ये फसली ती या आकड्यावर फटका अत्यंत चांगला आहे परंतु त्यासाठी प्रोटेक्शन आहे अनुभव हा आपल्या जीवनात अत्यंत महत्वाचा आहे अनुभव या अगोदर आपल्याला झालेल्या चुका कमी करण्यासाठी प्रवृत्त करत असतो एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर परंतु त्या पुढे जर म्हणायचं झालं तर ज्यावेळेस एक्सपिरियन्स तुमची ओळख बनत असते इट शुड बी बेस्ट फीचर ती तुमची ओळख बनली पाहिजे आणि हीच ओळख मैदानाच्या आतमध्ये कृष्णा दाखवताय एरवी आपण कृष्णाला फलंदाजी करताना अनुभवलंय गोलंदाजीत सुद्धा त्याची चमक पाहायला मिळते इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न एसटी मागे ग्रेट कमिटमेंट एसटी रक्षकाचं कौतुक करावं लागेल आणि पूर्वानुमान लावत असताना खरं तर फलंदाज ज्यावेळेस साईड मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न करत असतात एसटीच्या मागे एसटी रक्षकाला जाणीव होते की कदाचित चेंडूची एज लागून त्याच बाजूने चेंडू येऊ शकतो आणि म्हणून त्याची इनिशियल मोमेंट जी आहे ती त्या बाजूने कळत असते परंतु तरी सुद्धा चेंडूवर नजर ठेवली चेंडू अडवला ग्रेट विकेट किपिंग कृष्णा याबेस हा चेडू समोरच्या दिशेने खेळत असताना फलंदाज विशाल मडवीला आपण पाहतो इथे आक्रमणाकडे वळावं लागेल हा सामना तर तुम्हाला अठ्ठावन्न धावांपर्यंत जाऊन पोचवायचा आहे हा डाव हा हा सामना जिंकण्यासाठी आणि अत्यंत महत्वाचा सा सामना आहे ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार श्री संदीपजी गणेश नाईक साहेब पुरस्कृत ही स्पर्धा आहे आणि त्यांच्या जीवनपटावर आधारित खरं तर हे गीत या अगोदर आपण ऐकलेलं आहे नामदार गणेशजी नायकसाहेब भाग्यविदा ते नवी मुंबईचे आणि नवी मुंबई हे शहर खरं तर फ्लेमुंग फ्लेमिंगोचं सुद्धा ओळखलं जातं आणि नव्याने आलेला माणूस खरं तर फार दूरवरून एखाद्या खेडवळ भागामधून जर इथे नवी मुंबईमध्ये माणूस आला तर ह्या सगळ्या गोष्टी वेल स्ट्रक्चर्ड सिटी बघून त्याला आश्चर्याचा गोड धक्का मिळत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टीचं श्रेय निश्चितच आणि आमदार गणेशजी नाईक साहेब त्याचबरोबर सन्मान्य आमदार संदीपजी नाईक साहेब यांना निश्चितच जात आहे स्पर्धेचं पर्व पाचवं आहे प्रत्येक पर्वामध्ये काहीतरी नवीन नवीन देण्याचा प्रयत्न या स्पर्धेमध्ये केला जात आहे आणि यावर्षी हेल्दी नवी मुंबई अँड फिट नवी मुंबई अशा पद्धतीची स्लोगन अशा पद्धतीचं घोषवाक्य अशा पद्धतीची टॅग लाईन घेऊन ही स्पर्धा खरंतर मार्गस्थ झालेली आहे कोणताही खेळ म्हणा त्याची दुसरी बाजू फिटनेसची असते आणि तुमच्याकडे फिटनेस नसेल तर तसाही तुम्ही खेळ खेळ कोणताही खेळू शकत नाहीत या नाण्याच्या दोन बाजू आहेत दोन षटक संपलेत धावपालखोर नजर टाकूया अकरा धावा धावपालखोर दोन गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत आणि यानंतर चार षटकांचा खेळ उरतोय तिसरं षटक अर्थातच यानंतर फेकलं जाईल चोवीस चेंडू आणि सत्तेचाळीस धावा अशा पद्धतीचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आहे क्षेत्रक्षणाची रचना आता थोडी शिथिल झालेली आहे आणि अशातच तुला काय वाटतं फलंदाजी यानंतर कशी असावी या सामन्यामध्ये जर त्यांना अस्तित्व टिकवायचं असेल तर नक्कीच नक्कीच आता सिच्युएशन अशी आली आहे द बॉल अँड नॉट द बॉल मी म्हणेन इथून पुढे थोडं आक्रमण हे करावंच लागेल आशिष दुबेचा दुबे दुबे हा पहिला चेंडू इथे आशिष दुबेने आल्या आल्या अचूकतेवर भर दिलेला आहे गोलंदाजी करत असताना तुमच्याकडे अधिकचा वेग ज्यावेळेस नसतो त्यावेळेस तुमची दुसरी बाजू ही अचूकतेची असावी लागते आणि तीच अचूकता इथे गोलंदाज आशिष दुबे दाखवत आहेत वाईट वारकरचा शोध पहिल्या चेंडूवर घेतला आहे आणि हा पहिला चेंडू निश्चितच निर्धाव आलेला आहे ही हे धावपलक जे रोडावलेलं आहे हे, हे धावपलक जे मंदावलेलं आहे ते आता थोडं द्रुत करावं लागेल या धावपलकाचा वेग फलंदाजाला निश्चितच वाढवावा लागेल तर आणि तर या सामन्यामध्ये चुरस निर्माण होऊ शकते आशिषचा सहा चेंडू इथे यॉर्करचा प्रयत्न केला गेला लांबी अत्यंत चांगली होती परंतु दिशेभर नियंत्रण ठेवता आलं नव्हतं गोलंदाजाला हा चेंडू वाईड अवांतर एक धाव धावपलकर एकूण धावा आपण पाहिल्या तर त्या जाऊन पोहोचलेल्या ट्वेल्व अर्थात बारावर कशा येऊ द्या धावा आता खरं तर टॉनिक टायटन्स या डीम मात्र नक्कीच वेलकम असणार आहे विशाल मडवी यांना मात्र इथून पुढे मी म्हणेन थोडस आक्रमक पवित्र घ्यावा लागेल अगदी बरोबर आहे सहा चेंडूंमध्ये तीन वर विशाल खेळत आहेत खरं तर आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये आपण असं म्हणत असतो की कि माणूस किती जगला यापेक्षा कसा जगला याला महत्व आहे क्रिकेटमध्ये त्याला जर सांदर्मे द्यायचा असेल तर एखादा फलंदाज किती खेळला यापेक्षा तो किती स्ट्राईक रेटने खेळला कसा खेळला याला अत्यंत महत्व आहे इथे थोडं आक्रमण स्वीकारावं लागेल खरं तर त्यांच्याकडे सुद्धा एक्सपिरियन्स अर्थात अनुभव आहे तो अनुभवपणाला लावावा लागेल आणि त्याचा कस या सामन्यामध्ये निश्चितच लागेल विशाल मडबी कसे खेळतील याकडे प्रत्येक जण अवस्तुक त्याने बघत आहे इथेही पायांमध्ये ठेवला होता ऑकवर्ड फुटवर्कचा वापर करत असताना फ्लिक करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला अखेर चेंडूने त्याचा साध्य साधला कट्यार काळजात घुसली फलंदाज विशाल मडवी बाद

तेरा धाबा धावपाल हो करत असताना तिसरा गडी सुद्धा बाद झालेले दोन पूर्णांक दोन षटकांमध्ये आपण आहोत हा असं म्हटलं जातं नितेश की जो खर तर रणामध्ये हरला तो कधीतरी जिंकत असतो पर परंतु जो मनामध्ये हरला तो जिंकणं मात्र फार कठीण असत आणि केतन म्हात्रेच प्रेक्षक सर्वांना विनंती आहे मिड विकेट मध्ये ज्या रॅलिंग लागलेल्या आहेत त्याच्यावर काही बॅनर लावलेले आहेत ते आमचे सर्व संघ मालक आहेत सर्वांना विनंती आहे थोडस बॅनर पासून मागे राहा नक्की सामना पाहताय तुम्ही सुज्ञ प्रेक्षक आहात ते बॅनर आम्हाला पाच दिवस टिकवायचे अजूनही काही प्रेक्षक बॅनरवर हात ठेवून त्यांना सर्वांना विनंती आहे मागून सामना पहा जाऊया कॉमेंट्री बॉक्सकडे धन्यवाद तेरा धाबाद धावपालकोर तीन गडी आतापर्यंत बाद झालेली आपण पाहिले बाबी चेंडू आणि पंचेचाळीस धाबा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये इथे बनलेलं आहे आशिष दुबे पहिल्या षटकामध्ये आलेले आहेत आशिषने चांगली गोलंदाजी केल्या प्रीतम पाटील हा डावखुरे हाताचा फलंदाज आहे इथे एज लागली प्रीतमने पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली नाही चांगली खेळाडू वृत्ती प्रीतम ची आपल्याला पाहायला मिळाली परंतु इथे चांगला खेळ प्रीतम सा... साकारू शकला नाही पहिल्या चेंडूवर प्रीतम बाद समाजसेवे पहिल्याच षटकामध्ये जो इम्पॅक्ट प्लेयर वापरला गोलंदाज म्हणून परेश कोळीच्या नावाचा तर कर्णधाराचं कौतुक करावं लागेल आणि त्या पहिल्या चेंडूवर केतन म्हात्रे जिथनं बाद झाला तिथून या सामन्यामध्ये ज्या पद्धतीचा प्रतिकार हवा आहे की जो अपेक्षित आहे टॉनी टायटन संघाच्या वतीने तो प्रतिकार इथे या खेळाडूंना देता आला नाही एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत गेले रेग्युलर इंटरव्हल मध्ये आणि ज्यावेळेस तुम्ही रेग्युलर मध्ये नितेश विकेट गमावत असता त्यावेळेस तुमचं धावपलक सबळ बनत नसतं समृद्ध बनत नसतं आणि इथे जबाबदारी या दोन फलंदाजांना घ्यावी लागेल अर्थात ती क्षमता धीरज भोईरकडे आहे गेले अनेक वर्ष त्यांनी ती दाखवलेली आहे तुमच्याकडे ज्ञान असणं वेगळी गोष्ट आहे त्या ज्ञानाचं योग्य वेळेला योग्य उपयोजन करणं वेगळं आहे आतमध्ये धीरज भोईरला करता येईल का अँड दिस इज आयडियल सिच्युएशन फॉर मिस्टर थ्री सिक्स्टी धीरज भोईर संघ अडचणीमध्ये आणि आज तो पुन्हा एकदा कमबॅक करेल का दिस इज अ क्वेश्चन रक्षात्मक रीतीने खेळले आहेत स्वतःच्या विकेटची त्यांना प्राईस माहिती आहे फलंदाज म्हणून तुम्ही किती मोठे असू द्या थोडा वेळ खेळपट्टीवर तुम्हाला व्यतीत करणं गरजेचं असतं हे अप्रोच बघून फार बरं वाटलं पाहिजे यानंतर धीरजची फलंदाजी आपण अनुभवणारच अनुभव चौदा धावा धावपालखोर चार गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत तिसऱ्या षटकामध्ये आपण आहोत आणि उर्वरित वीस चेंडूचा यानंतर खेळ अजून शिल्लक असलेला आपण पाहू शकाल आणि मला असं वाटतं या वीस चेंडूंमध्ये अजूनही सव्वेचाळीस जाबांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी जितेश राऊत स्ट्रॅकिंग एंडला बलदंड ध्याचा फलंदाज आहे पाहिजे जितेश राऊत कडून अपेक्षा निश्चितच आहे ती अपेक्षा पूर्ती इथे करावी लागेल आक्रमणाकडे वळावं लागेल सगळ्यात महत्वाची गोष्ट पायांमध्ये ठेवलेला चेंडू त्यावर स्वीप करण्याचा प्रयत्न खरंतर मैदानाच्या फसलेला आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्याला पॅडल स्वीप किंवा स्वीप किंवा स्लॉक स्वीपचे स्वीप फटके फार कमी पाहायला मिळतात परंतु या आजच्या दिवसामध्ये असे दोन फलंदाज तर आपण अनुभवलेले आहेत खरं तर फलंदाजी कृष्णा जी फार चांगली राहिली केतन म्हात्रेला फार मोठं योगदान देता आलं नाही परंतु टेनिस क्रिकेट विश्वातील फलंदाजीची कक्षा रुंदावणारे हे दोन फलंदाज आपण बघत आहात त्यामुळे या सगळे फटक्यांची टेनिस क्रिकेटमध्ये खरं तर आता उपयुक्तता वाढलेली आहे आडव्या बॅटने समोरच्या दिशेने फटकाला एक धावाली नॉन कन्व्हेन्शनल क्रिकेटिंग ॲप्रोच जो एबीडीच्या माध्यमातून आपण पाहिलाय पॅडो स्वीप रिव्हर्स स्लॉग फॉलिंग स्लिप हे सुद्धा आता खर तर मॉडर्न टेनिस क्रिकेटमध्ये सर्रास आपल्याला पाहायला मिळतं तर धीरज भुईर जो फलंदाज आहे त्याच्याकडे मात्र आता लक्ष असणार इक्वेशन थोडंसं कठीण आपल्याला पाहायला मिळतंय येणारे चेंडू असतील ते अठरा आणि अठरा बॉल मध्ये धावा काढायचे आहेत ते त्रेचाळीस टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अठरा चेंडूंमध्ये त्रेचाळीस धावा तर याची दुसरी बाजू आपण पाहिली तीन षटकांमध्ये त्रेचाळीस धावा असं जर आपण म्हटलं की ते थोडस सोपं वाटायला लागतं ही स्पर्धा मान सन्मान आणि प्रतिष्ठेची स्पर्धा नवी मुंबई प्रीमियर लीग दोन हजार चोवीस पाचव्या पर्वामध्ये मित्रांनो आपण एन्जॉय करत आहात आणि ऐरोली विधानसभेचे प्रथम आमदार श्री संदीपजी नाईक साहेब यांनी पुरस्कृत केलेली ही स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकासाठी तुम्हाला पाच लाख रुपयांचं खरंतर इथे भरघोस पारितोषिक आहे त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक विजेत्यासाठी पंचवीस हजार दोन लाख पन्नास हजार रुपयांचं ही कॅश प्राईज इकडे ठेवलं गेलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची हो गोष्ट या स्पर्धेमध्ये आपण पाहिली की फक्त आणि फक्त विजेत्यांनाच इथे भरघोस बक्षीसं मिळणार नाही तर विजेत्या संघाच्या संघ मालकाला इथे ॲक्टिवा सिक्स जी दुचाकी दिली जाईल त्याचबरोबर मालिकाबीर खेळाडू जो आहे त्यासाठी सुद्धा सिक्स जी दु दुचाकी इकडे दिली जाईल म्हणून प्रत्येक बाबतीमध्ये खरं तर ही स्पर्धा अधिक अधिक लोकप्रिय नामवंत कशी होईल याकडे आयोजकांनी लक्ष दिलेलं आहे प्रशस्त अशा पद्धतीचा श्यामियाना मुख्य व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतं आणि हे भूमिपुत्र मैदान काही सन्मान आपण इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर करतोय आपल्या नवी मुंबई प्रीमियर लीगचे किट पुरस्कृती आणि संघमालक मालक देखील दे ते आहेत पाथ रॉयल्स बोनकोडे हा त्यांचा संघ या स्पर्धेच्या शेवटच्या दिवसामध्ये खेळताना आपल्याला दिसेल सिद्धार्थ ट्रॅव्हल्स चे मॅनेजिंग डायरेक्टर मालक ते आहेत विनोद दत्ता मात्रे यांचा सन्मान भाऊ आपल्याला सन्मानित इथे केला जाते आणि हा सन्मान दीपक बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीमध्ये इथे केला जातो सिद्धार्थ आम्ही मनपूर्वक व्यक्त करतो सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय प्लस ऐरोलीचे शिवा दादा यांचा इथे सन्मान केला जाईल करेन बाळाराम पाटील यांना आपल्या असते आपण हा सन्मान करावा यानंतर घनसोलीवरून विकास मात्रे इथे उपस्थित झालेले आहेत त्यांचा सन्मान इथे केला जाईल आपलंही स्वागत आहे दादा त्यानंतर संपूर्ण आरास तुम्ही पाहताय मंडप पाहता त्याचबरोबर एक आमचा मुख्य व्यासपीठ तुम्ही पाहताय आणि या सर्व गोष्टी करत असताना आम्ही दरवर्षी त्यांना पाच दिवस भरपूर त्रास देतो परंतु त्यांचा सन्मान आम्ही इथे करतोय उज्ज्वला डेकोरेटर्सचे चे प्रोप्रायटर दादा मात्रे यांचा सन्मान इथे केला जाईल आणि आम्ही किती त्रास दिला तरी देखील हा जो माणूस आहे एक स्मित हास्य चेहऱ्यावर आणतो आणि आम्ही ज्या काही गोष्टी सांगतो त्या पूर्णत्वाला नेण्याचं प्रामाणिकपणे काम केलं जाते एकदा जोरदार टळ्या दादा दा मात्र यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद मंडप डेकोरेटर्स या स्पर्धेमध्ये जी आरास तुम्ही पाहता यांच्याच माध्यमातून ही संपूर्ण थीम आम्ही सेट केली गेलेली आहे आणि त्यांचा सन्मान इथे होतोय धन्यवाद सुधीर दादा दोस्तीतल्या दुनियातला राजा माणूस आहे सुधीर दादा जाऊया कॉमेंटरी बॉक्सकडे धन्यवाद यावेळेस अगोदर थाफका चौकारासाठी होता इथे आंतर मिळालं ऍलिव्हेशन मिळालं मनगडाची प्रचंड ताकद वापरली इथे या फटक्यामध्ये आणि चेंडूला फेकून दिलं लॉंग वॉन शिमारे पलीकडे हा अत्यंत महत्वाचा बॅटमधनं हा षटकार आलाय अप्रतिम ट्राय केलं या फटक्याला के अप्रतिम मात्र खेळून काढलाय बोनकोड्या टीमला मात्र बिलोंग करत असताना जितेश राऊत च्या बॅटमधनं हा फटका आलाय मॅच मध्ये थोडस कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय या अगोदरची तीन षटका आपण पाहिली ज्यामध्ये पहिल्या षटकामध्ये आठ धावा दुसऱ्या षटकामध्ये कृष्णा सातपुतेने तीन खर्च केल्या तिसऱ्या षटकामध्ये अशी दुबेच्या चार आल्या हरी ओम यादव हा गोलंदाज इकडे पीक केला फलंदाजाने त्यावर आक्रमणाला सुरुवात केलेली आहे इथेही इम्प्रोवाइज पद्धतीने आडव्या बॅटने ऑन साईड ला खेळला गेलेला फटका शतरक्षक उंच उडी मारतायत चेंडू त्याही पेक्षा अधिक उंचीने निघून जातो सीमा पार महत्वाचा चौकार तारे हे संग आलाय खेल क्रिकेट खेलणार तारे हे संग खराब गोलंदाजी माहिती आतमध्ये हरी ओम यादव या गोलंदाजाची कारण तुम्ही चेंडू बाहेरच्या अंगाने वळवताय आणि तो वळवत असताना तुम्ही चेंडूला तर लेगस्टम्पच्या बाहेर पिच केलं तर मग तो फलंदाजा त्या रडारमध्ये येत असतो आणि त्याचा चांगला वापर करत असताना खोलवर टप्प्याच्या चेंडूवर आडब्या बॅटने प्रहार केला हा चौकार मिळवला सामना आता रोम हर्षकतेकडे वळालेला आहे किंबहुना या सामन्यामध्ये जे रोडवलेलं धावपलक होतं ते आता वेगवान झालेलं आहे ट्वेंटी नाईन ऑन द बोर्ड इथे यावेळेस चेंडूफाईचा हवा तसा संपर्क खर तर आला नाही ज्या पद्धतीने संकेत मैदानाच्या आतमध्ये कदाचित एज सुद्धा लागली असावी या षटकामध्ये दोन चौकार एक षटकार आतापर्यंत आलेले आहे जितेश राऊत आप्पा स्ट्रायकर या टीमचे कॅप्टन आपल्याला आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा अप्पा स्ट्रायकर संपूर्ण टीम घेऊन या कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ तिथूनच लगेच मैदानामध्ये तुम्हाला उतरायचं आहे अप्पा स्ट्रायकर धन्यवाद चौदा चेंडू एकोणतीस धामांची गरज असताना खेळला गेलेला हा फटका परंतु परेश कोळी याला बीट करू शकला नाही परेशचा मैदानाच्या आतमध्ये परेशच्या वतीने दाखवला गेला आणि अंपायर आय थिंक नो uh, बॉल no चेक करायचा असं सांगतायत uh... अगदी बरोबर इथे रेफरल नोंदवला गेलेला आहे ओ स्टेपिंगचा नो आहे की नाही हे पाहिलं जाईल तिसऱ्या पंचांची कामगिरी अत्यंत महत्वाची ठरणार आहे अलीकडचं क्रिकेट हे सुवर्ण युगामध्ये प्रवेशित झालेलं क्रिकेट आहे क्रिकेटचं सुवर्णयुग आलेलं आहे असं आपण म्हणतो आणि क्रिकेटचा दर्जा पुढे पुढे नेत असताना कांचन मला असं वाटतं की लाईव्ह स्ट्रीमिंग पार्टनर्सने फार मोठी मोलाची कामगिरी केलेली आहे त्याचबरोबर इतके मोठे आयोजक क्रिकेटला लाभलेले आहेत आणि याच्याही पुढे जायचं झालं तर काही पुरस्कर्त्यांचंही आपल्याला खरं तर त्यामध्ये नावाचा उल्लेख करावा लागेल कारण काही काही संघ टेनिस क्रिकेट विश्वामध्ये असे आहेत जे आपल्या कम्फर्ट झोनमध्ये न राहता संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे दौरे असतात एक गाव गटामध्ये ते खेळत असतात आणि हा जो खरं तर हातभार मिळालेला आहे हा जो सपोर्ट हा जो आधार मिळालेला आहे त्यामुळे अलीकडचं क्रिकेट हे अत्यंत समृद्ध झालेलं आहे तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे तांत्रिकदृष्ट्या आपण सक्षम आहोत आणि त्या तंत्रज्ञानाचा वापर इथे केला जाईल निरक्षिर विभाजिता हा हमसो हमसा हा बको बका हा असंही म्हटलं जातं पाणी आणि दूध जर एकत्र एका ग्लासमध्ये तुम तुम्ही तु ठेवलं तर राजहंस हा असा, असा पक्षी आहे जो दूध फक्त आणि फक्त प्राशन करतो आणि तीच कामगिरी मैदानाच्या आतमध्ये घडलेल्या या गोष्टींची दखल घेत असताना ज्या ज्या वेळेस पंच तिसऱ्या पंचांकडे वळतात त्या त्यावेळेस त्या गोष्टीचा निवाडा इथे टेक्निकल टीमला करावा लागतो पंच पुन्हा पुन्हा तर इथे या गोष्टीकडे गांभीर्याने बघत आहेत आणि का बघू नये अधिक वेळ जरी घेतला तरी तर योग्य निर्णय देणं महत्वाचं आहे हा चेंडू नो आहे पंचांच्या वतीने निर्णय आला आणि योग्य रीतीने तर इथे पंचांनी तिसऱ्या पंचांकडे जाण्याचं ठरवलं त्यांचंही आपण कौतुक करूया चांगली अंपायरिंग मैदानाच्या आतमध्ये पंच करतायत येणारा चेंडू हा, हा फ्री हिट असेल अगदी बरोबर हेरलं होतं त्याचबरोबर अगदी बरोबर इथे बाद केलं होतं फलंदाजाला येणारा चेंडू हा हिट दरम्यान असलेला आपण पाहू शकल अलीकडच्या काळामध्ये तुम्ही कोणताही नो चेंडू हाताळा येणारा चेंडू फ्री हिटच असतो उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू त्याला स्कोअर ऑफ द विकेट खेळायचं होतं फ्रीहिटचा चेंडू क्रॅकिंग ऑनचा फटका दोन शतरक्षकांच्या मध्ये प्लेस केला शतरक्षक दूरवरून चेंडू पर्यंत आले रॅपिड थ्रो अत्यंत वेगवान इथे फेकी झाली आणि त्यामुळे फलंदाजांकडे पुरेसा वेळ नाहीये एका धाबेचं परावर्तन दुसरीमध्ये करण्यासाठी आणि अशा प्रकारे एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती एकतीस या आकड्यावर पोहोचली इक्वेशन आपण प्रेक्षकांना जरूर सांगूया किती चेंडू आणि किती धावा उर्वरित करण चर्चा आता मात्र सुरू झाली कोण जिंकणार कोण हरणार विजयाची भीती आणि खर तर आपण जर का बघितलं विजयाचा उत्साह आणि पराभवाची भीती यामधलं अंतर म्हणजे क्रिकेट तेरा चेंडू आणि सत्तावीस हवा असं इक्वेशन आला हा हा शेवटचा चेंडू आहे आणि हा शेवटचा चेंडू फार महत्वाचा असणार आहे अनन्य साधारण महत्व या चेंडूला निश्चितच आहे फलंदाजांचा अप्रोच ही आपल्याला पाहावा लागेल तेरा चेंडू सत्तावीस धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे गोलंदाज पुन्हा एकदा बिल हरिओ हरिओमचा हा उजव्या बाहेरचा चेंडू त्यावर लॉफ्टेड कबर ड्राईव्हचा फटका कवर्सच्या डोक्यावरून अगदी सीमारेषेच्याही पलीकडे आचंबित करणारा हा फटका फलंदाजाच्या बॅट मधून षटकार आज बघू चला नवी मुंबई प्रीमियर लीग चला पाहू चला थँक्यू सो मच वेळा आम्ही अनाऊन्समेंट करतो कॅप्टन आणि इतर खेळाडू त्याच्यानंतर अनाउन्समेंट होत नाही तुमच्यासाठी ही, ही दुसऱ्यांदा अनाउन्समेंट करतोय सर्व खेळाडू घेऊन तुम्हाला आमच्या मेन स्टेजच्या समोर यायचंय कॅप्टन सहित पहिलं षटक की जे परेश कोळीने हाताळलं होतं त्याने आठ धाबा खर्च केल्या कृष्णा सातपुते की जे आयकॉन आहेत त्यांच्या वतीने खरं तर एक षटक हाताळलं ज्यामध्ये तीन धावा आल्या होत्या आशिष दुबेने चार धावा दिल्या होत्या मला असं वाटतं कर्णधार ओम यादवकडे जे गेलेले आहेत त्यांचा निर्णय कुठेतरी बॅकफुटला या संपूर्ण संघाला घेऊन जातोय कारण परेश कोळीने खरं तर एकच षटक हाताळलं होतं त्यामध्ये त्याने आठ धावा दिल्या होत्या कदाचित परेश कोळीकडे त्यांना वळता आला असतं परंतु मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने सामना सुरू आहे त्याचा कोर्स किंवा त्याचं आकलन करत असताना कर्णधाराने हरिओम यादव यांच्याकडे जाणं पसंत केलं त्यामध्ये बावीस धावा आल्या आणि या सामन्यामध्ये आता रंजकता वाढलेली आहे बारा चेंडू एकवीस धावा असे समक समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल बॅटर धीरज भोईर आणि त्याच्या साथीने या बेस इथे आपण पाहिलं आउट साईड डी ऑफ चॉप केलेला आहे डीपमध्ये क्षेत्रक्षक डीप पॉइंट रिजनला आहेत आणि चेंडू आढावतायत तिकडे फेकी करतायत एक धाव निश्चितच घेण्यापासून रोकू शकले नाही एका धाब्याने धावपल पुढे गेलं एकूण धाबा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत अडतीस अकरा चेंडू वीस धाबा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये असलेलं आपण पाहू शकाल आणि सामना हळूहळू आता खरं तर अत्यंत रोचक बनत आहे त्याचबरोबर फलंदाजी करणारा संघ आता विजयाची स्वप्न अधिक बळकट रीतीने बघत आहे ज्या पद्धतीने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये निश्चितच झालेली आपण पाहिलेली आहे धीरज भोईर आणि त्याचबरोबर जितेश राऊत ह्या दोन फलंदाजांनी चांगली खेळी केलेली आहे कंपॅरेटिव्हली जितेश राऊत फार चांगले खेळले आहेत कारण त्याने आक्रमण फार चांगलं दाखवलेलं आहे एक षटकार दोन चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत अकरा चेंडू वीस दवा स्पर्धेचं पर्व क्रमांक पाच पाचव्या पर्वामध्ये ही स्पर्धा मित्रांनो आपण एन्जॉय करत आहात आणि हा सामना आजच्या दिवसातील दुसरा स्विच करण्याचा प्रयत्न केला गेलेला के आहे फुलं लेनचा चेंडू होता हा गोलंदाज एक वेगळ्या विश्वामध्ये जाऊन गोलंदाजी करतो की काय कारण या अगोदरच्या गोलंदाजाच्या विरोधात प्रचंड आक्रमकता फलंदाजाने जरूर इथे अंगीकारली होती परंतु आशिष दुबे याने पहिल्या स्पेलमध्ये तीनच धावा खर्च चार धाबा खर्च केल्या होत्या आणि या स्पेलची सुरुवात सुद्धा आशिष दुबेने अत्यंत चांगली केलेली आहे दहा चेंडू वीस धाबा बॅकफुटला असताना ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न अपील रेज झाली परंतु कधी कधी अपील रेज होत असताना त्यामध्ये जो फील आहे तो फील आ, फील पंच ओळखत असतात कोणताही तितका नव्हता त्यामुळे मध्ये तितका दम नव्हता असं आपण म्हणूया नऊ चेंडू आणि वीस धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये हे चेंडू तीन चेंडू नितेश या षटकातील अत्यंत महत्वाचे आहेत फलंदाजी करणाऱ्या संघासाठी डेफिनेटली डेफिनेटली थोडा स्ट्रगल करतोय धीरज परंतु त्याच्याकडे कॅपेबिलिटी संघर्ष करावा लागेल प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल इम्प्रोवाइज पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न सृजनशील फलंदाजी दाखवायची होती परंतु हे सगळं करत असताना कन्व्हिन्सिंग फुटवर्क वापरलं होतं चेंडू आणि फईचा संपर्कच मैदानाच्या आतमध्ये आला नव्हता पंच आमच्याकडे लेग बाईच्या रूपाने ही धाव इथे अंकित केली जाईल आशिष दुबे या गोलंदाजाचं कौतुक निश्चितच चारही दिशेला होईल ज्या पद्धतीची गोलंदाजी त्यांनी केलेली आहे बारा चेंडूंमध्ये एकवीस धावांची गरज असताना आत्तापर्यंत फक्त दोन धावा त्याच्या वतीने खर्च केल्या गेलेल्या आहेत फ्रीन फ्रेंड इन नीड इज ए फ्रेंड इन नीड असं म्हटलं जातं गरजेच्या वेळी उपयोगाला येतो तोच खरा मित्र या संपूर्ण सामन्यात आपल्या संघाची गरज ओळखली त्या पद्धतीने गोलंदाजी केली रिले झेल टिपला गेला आणखी एक इथे मोहरा गारत केलेला आहे आणखी एक फलंदाज बाद होईल तो म्हणजेच फलंदाजी करणारा संघ टॉनी टायटन्स या संघाचा आणि अठ्ठावन्न धामांचा लक्षाचा पाठला करत असताना पाचवा हदरा मिळाला टॉनी टायटन्स संघाला गाणेनायक थाय बी मुंबई चिलबटाने सुनायक थाए बना मी मुंबई च सिलबटामदा हर तिच्या थँक्स सात चेंडू आणि जबा असं समीकरण मेदनाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील दुसरा सामना मित्रांनो आपण एन्जॉय करत आहात परी इलेवन कोपर खैरणे आणि त्यांच्या विरोधात टॉनी टायटन्स खरं तर टॉनी टायटन संघाला ज्यांनी पुरस्कृत केलेल्या ते रमेशजी मडवी साहेब या सामन्यावर अगदी त्यांचं गांभीर्य आणि लक्ष असेल त्याचबरोबर आता स्ट्रॉंग पोझिशनमध्ये आलेले आहेत सकाराम जी कदम ज्यांनी हा सामना हा संघ पुरस्कृत केलेला आहे अर्थात परी इलेव्हन कोपर खेरणे या बेस आठव्या बॅटने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अगतीकता आहे फलंदाजाच्या समोर नव्याने आलेल्या फलंदाजाला आता मैदानाच्या आतमध्ये मोकळा श्वास घेण्यासाठी ही नितेश वेळ नाही दरम्यान ह्या दोन धाबा आल्या आणि आता उर्वरित सहा चेंडू आणि सतरा असं इक्वेशन आलंय मॅच मी म्हणेन थोडी फसली आहे ती बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी अर्थातच आपण जरूर पाहताय टॉनी टायटन्स या टीमसाठी दोन हजार बावीस हे चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला नाही चॅम्पियन संघ यावर्षी मात्र नक्कीच पहिल्याच मॅच मध्ये जिथे केतन म्हात्रे हा ऑल इंडिया आयकॉन प्लेअर मात्र जो पहिल्यांदा पहिल्याच बॉलवर बाद झाला मी म्हणेन थोडी झाली आहे केतन म्हात्रे बाद झाल्यानंतर तर या सामन्यामध्ये इतर दोन तीन खेळाडूंनी जबाबदारी घेणं आवश्यक होतं आणि स्टार्ट मिळाली काही काही फलंदाजांचा आपण विचार केला तर निखिल मडवीने सहा धावा धावपलकोर जोडल्या षटकाराने जर तुम्ही तुमच्या डावाची सुरुवात करता म्हणजे तुम्ही कॉन्फिडंट आहात परंतु त्या कॉन्फिडन्सचा तुम्हाला तुमचा डाव अधिक बीक करण्यासाठी किंवा तुमचा तुमची इनिंग अधिक कन्सॉलिडेट करण्यासाठी उपयोग करता आला पाहिजे आणि ते करता आला नव्हता थोडी अति आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये भोवलेली असावी फलंदाजी करणारा संघ टॉनी टायटन्स या संघाच्या जा फलंदाजांना दोन फलंदाज सुनील सुनी मैदानामध्ये आपल्याला एका बाजूला धीरज भुईर जो एक्स ऑफ बॅटर आहे या मॅच मध्ये ज्यांना षटक हाताळत असताना मात्र इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल दोन षटक ज्याने हाताळली आता संघाला गरज आहे त्याच्या बॅट मध्ये धावा येणं गरजेचं आहे क्षेत्रक्षण लगेच सज्ज केलं जाऊ वेळेच्या बाबतीत काटेकोरपणा बाळगणं हे आपलं तर कर्तव्य आहे इतकं मोठं आयोजन आणि त्या आयोजनामध्ये तुम्हाला खेळण्याची संधी मिळते आणि म्हणून एक खेळाडू म्हणून आपण आयोजकांना काय देऊ शकता तर मला असं वाटतं वेळेचं सहकार्य निश्चितच देऊ शकता टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट टाईम इज मनी इट्स सेल्फ प्लीज कॉपरेट इन कन्सर्न ऑफ टाईम सहा चेंडू आणि सतरा धावा असं समीकरण क्षेत्रक्षणाची रचना इथे केली जात आहे आणि धीरज बोईर खेळपट्टीवर आहेत म्हणजेच फलंदाजी करणारा संघ विजयाच्या अशा अपेक्षा अजूनही लावून असेल सहा मध्ये सतरा संघर्ष फार मोठा या सामन्यामध्ये आपण पाहिलेला आहे रुपेश शोनकर आलेले आहेत रुपेशच्या विरोधात पोलचा हा पटका डीपमध्ये एक क्षेत्रक्षक उपस्थित आहेत फेकी ही इथे नॉन स्ट्राईकिंग एंडला देण्याचा निर्णय अगदी योग्य आहे असं म्हणायला हरकत नाही एकच धाव मिळाली आणि एका धावेने आता धावपलक एकने पुढे गेलं रिक्वायर्ड ज्या सतरा धावा होत्या त्यातून एक धाव कमी होईल पाच चेंडू आणि सोळा धावा पाच चेंडू आणि सोळा धावा आणि स्ट्रायकर एंडवर साहिल आपल्याला पाहायला मिळतात साहिलकडे सुद्धा क्षमता आहे परंतु या मॅच मध्ये मी म्हणेन रुपेश सोनकर जो आमट स्विंग साठी ओळखला जातो त्याच्यासमोर मात्र नक्कीच कशी फळंदाजी साकारणार हा मोठा प्रश्नचिन्ह संघर्ष फार मोठा करावा लागेल आणि खरं तर कठीण परिस्थिती आहे प्रतिकूल परिस्थितीमधून ज्यावेळेस तुम्ही तुमच्या संघाला बाहेर काढत असता आणि विजय मिळवून देत असता त्यापेक्षा फार मोठा आनंद मला असं वाटतं दुसरा कोणता नाही तुमच्या प्रेक्षकांच्या गळ्यातील तुम्ही ताईत बनत असता आणि जितकी मोठी रिस्क बेनिफिट तितका मोठा असं पण म्हणतो पाच मध्ये सोहळाची गरज असताना इथे स्लॉक केले क्षेत्रक्षक उपस्थित नाहीत दूरवरून क्षेत्रक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील चेंडू चेंडू, चेंडूने सीमारेषा गाठली आहे एक टप्पा घेत असताना चेंडू काबू कॉर्नर रिजन सीमारेषेच्या पलीकडे फरार योग्य आणि निर्णय क्षणाला आलेला हा चौकार हा चौकार मी म्हणेन मॅच मध्ये चेंडू आणि धावांचं अंतर भरपूर चांगलं कापतोय आता उर्वरित इक्वेशन जर का आपण बघितलं तर चार चेंडू आणि अजूनही बारा धावांची गरज आहे टेनिस क्रिकेट विश्व अलीकडचं पाहिलं की जे फलंदाज गाजवत आहेत अनेक नवीन नवीन फटके टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आलेले आहेत चार चेंडू बारा धाबा असं समीकरण सामन्यामध्ये इथे समोरच्या दिशेने चेंडू गेलेला आहे ऑन साईड रिजन मध्ये फटका खेळायचा होता कही पे कही पे निशाना एक धाबाली कठीण आहे परिस्थिती आणि ही कठीण परिस्थिती मात्र नक्कीच आता अंतिमच्या टप्प्यामध्ये येऊन ठेपले इक्वेशन तीन चेंडू आणि अकरा धाबांची गरज आहे हा चेंडू अत्यंत महत्वाचा असेल गोलंदाजांनी फार चांगली कामगिरी केलेली आहे कारण एका षटकामध्ये सतरा धाबा अलीकडच्या मध्ये तितक्या जास्त निश्चितच नसतात या सामन्यामध्ये कारण मीमांसा पराजयाची आणि विजयाची कोणकोणत्या कौन संघाच्या वाट्याला जाईल हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल तीन चेंडूंमध्ये अकरा धाबांची गरज धीरासाठीचा हा चेंडू चेंडू उंच उंच आभाळामध्ये आभाळाची उंची मोजण्यासाठी निघालाय फटका फसला क्षेत्र आहेत इथे या विकेट अत्यंत महत्वाची गोलंदाज आणि या चुरस आणखी वाढली दोन चेंडू आणि अकरा धावांची गरज दोन चेंडू आणि अकरा धावा म्हणजे आता आव्हानात्मक समीकरण समोर स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते आणि दोन्ही चेंडू मध्ये दोन मोठे फटके म्हणजे फक्त षटकारच ठोकावे लागतील आव्हाने तर खेलाला मनोरंजक बनवतात आणि म्हणूनच की काय या आव्हानांना छेदण्यासाठी भेदण्यासाठी फलंदाज प्रयत्न करतील जरूर परंतु त्यांच्या प्रयत्नांना कितपत यश मिळेल तेही आपण पाहणार आहोत उर्वरित दोन चेंडू आणि इक्वेशन आहे त्या अकरा धावांचं प्रयत्न प्रमाद आपल्याला सोडायचा नसतो प्रयत्न प्रमादानेच पुढे चालायचं असतं दोन चेंडू अकरा धावांची गरज असताना शत्रक्षण पुन्हा एकदा सज्ज केलं जात आहे धीरज भोईर सुद्धा बाद झालेले एक एक करून खंदे फलंदाज खरं तर या संघाने गमावले साहिल नाईक मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत नवीन फलंदाज मोनिश तांडेल आलेले आहेत या अगोदर पहिल्या सत्रामध्ये मोनिश तांडेलने झेल पकडला होता त्यामुळे त्याचाही कॉन्फिडन्स त्यांच्याकडे असेल परंतु समीकरण टोकाचं बनलेलं आहे नितेश दोन चणूंमध्ये तुम्हाला दोन मोठे फटके अर्थात दोन षटकार किंवा एक षटकार एक चौकारही चालेल कारण ही स्पर्धा आपण पाहिली की बरोबरीच जर सामना सुटला तर तिथे सुपर ओव्हरचा थरार आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे दोन्ही बाजूने समीकरण डोळ्यासमोर असेल फलंदाजांच्या परंतु या समीकरणाचा विचार करत असताना दोन फटके सीमारेषेच्या पलीकडे धाडावे लागतील एक सीमारेषेच्या वरुण हवाई मार्गाने आणि दुसरा अलॉंग दी कार्पेट सीमारेषेपर्यंत पोहोचवावं लागेल कारण सांगणारी लोक कधी यशस्वी होत नसतात यशस्वी होणारी लोक कधीही कारण सांगत नसतात इथे मैदानाच्या आतमध्ये विजयाचा आस्पात कोणता संघ घेईल टॉनी टायटन संघाने फार मोठा चांगला संघर्ष दाखवलेला आहे सामना डीप घेऊन गेलेत दोन चेंडूंमध्ये अकरा धावांची गरज हा चेंडू निर्धाव आलेला आहे म्हणजे आता या सामन्यातील खरं तर जितकी चुरस आहे ती चुरस त्या चुरसीला आता गेलेला आहे एखाद्या फुग्यामध्ये हवा भरावी त्यामध्ये आपली आपण अपन टाचणी लावावी आणि त्यातील त्या हवा लगेच जशी निघून जाते चुटकीसरशी त्या पद्धतीने सामना आता गोलंदाजी संघा करणार गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकलेला आपण निश्चितच पाहू शकता ओनली फॉर्मॅलिटीज टू बी कम्प्लिटेड बाय बोथ साईड्स असं बऱ्याचदा आपण म्हणत असतो परंतु क्रिकेटच्या गर्भामध्ये अनिश्चितता असते कधी कोणती अनिश्चितता बाहेर येईल आणि खेळ रंजे कोहिल सांगता येत नाही एक मध्ये अकराची गरज असताना ड्राईव्ह केलेल्या क्षेत्रक्षक डीप मध्ये आहेत आणि हा चेंडू अगदी सीमारेषेच्या समोर अट केला गेला अडवण्याचा आणि त्यानंतर खरं तर मैदान शॉप मध्ये तो फेकला गेलेला आहे धावपलकोर जरी चौकार नमूद झाला तरी त्याचा फार मोठा परिणाम इकडे होणार नाही पंचांच्या वतीने फायनल सिग्नल तर आला नाही परंतु हा सामना चांगला सामना रंगला मैदानाच्या आतमध्ये कि जो अंतिमतः जिंकलेला आहे कृष्णा सातपुते नमित पाटील टीम अर्थात परी इलेवन कोपर खैरणे संघाने गोलंदाजी फलंदाजी क्षेत्रक्षण या तिन्ही डिपार्टमेंट मध्ये त्यांनी मरा पुरस्कार तोपर्यंत काढून ठेवा टॉनी टायटन्सचा संघ संपूर्ण संघ विशाल मडवी हस्तांदोलन झाल्यानंतर तुम्हाला आमच्या मुख्य व्यासपीठाजवळ यायचे टॉनी टायटन्स हस्तांदोलन झाल्यानंतर तुम्हाला आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचंय आणि त्यातला कॅप्टन सतीश